नगर विधानसभेच्या वतीनं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं हा आपला मराठी संस्कार आहे आणि म्हणून मी तालुका अध्यक्ष सन्माननीय सुनील हळदणकरजी यांना विनंती करतो की आपण सर्वांनी सन्मान करून घ्यावं आणि पुढील मार्गदर्शन या ठिकाणी करण्यासाठी मी गुहागर विधानसभेचे आपले लाडके उमेदवार प्रमोदजी गांधी यांना आता या ठिकाणी येण्याची विनंती करतो. जरा जोरदार टाळ्यांचा खडखडाट सन्माननीय प्रमोद गांधी साहेब यांच्यासाठी. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आपल्या देशाच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या पक्षाचे अध्यक्ष मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरे, मंचावर उपस्थित आमचे नेते अविनाशजी अभ्यंकर, वैभवजी खेडेकर साहेब, जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे, मंचावर उपस्थित माझे इतर सर्व सहकारी, मला सांगायला खूप अभिमान वाटतोय की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला, एका महाराष्ट्र सैनिकाला आज राजसाहेब ठाकरे यांनी या विधानसभेची तिकीट देऊन जे विश्वास दाखवलाय, तो विश्वास माझ्या समोर बसलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिक आणि बंधू भगिनी यांच्या सहकार्याने तो विश्वास सार्थ ठरवेन याचा पूर्ण मी तुम्हाला शब्द देतो. आज राजसाहेब ठाकरे प्रथमच या गुहागर नगरीमध्ये आपल्याला संबोधित करणार आहेत. खरं तर हा खूप भाग्याचा दिवस आहे माझ्यासाठी, कारण पक्ष स्थापनेनंतर ही पहिलीच सभा राजसाहेब ठाकरे यांची होते आणि त्यांची विचार राखण्यासाठी तुम्ही सर्व इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. खरं तर गुहागर या विधानसभा क्षेत्रावर बोलायचं म्हटलं तर भरपूर काय आहे. गुहागरचा हा विकास हा फक्त पाकड्यांपुरती उरला आहे. विद्यमान आमदार पाकड्या दाखवत आहेत, रस्ते दाखवत आहेत, पण विकास व्हायला पाहिजे तसा विकास होत नाही आहे. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा जो विकासाचा आराखडा आहे ह्या पाकडीच्या पलीकडे आहे. त्यांचं विजन आहे ते पाकडीच्या पलीकडे आहे. खरोखर अशा माणसाच्या हातात एकदा सत्ता दिली गेली पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे. जेव्हा आम्ही गावागावात फिरतोय, वाडीवाडीत फिरतोय, सर्वांना बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून शब्द ऐकायला येतात, पण हे परिवर्तन यावेळेला होईल याची पूर्ण आम्हाला शाश्वती आहे. खरोखर ह्या गुहागर तालुक्यात विकास बोला तर भरपूर काही मुद्दे आहेत. या गुहागर तालुक्याची आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. या गुहागर तालुक्यामध्ये एवढा मोठा समुद्र किनारा लाभला आहे, पण इथे पर्यटन व्यवस्था शून्य आहे, त्याचे नियोजन काहीच नाही आहे. त्यामुळे इथले जे या पर्यटनावरती अवलंबून असणारे सर्व उद्योग बंद पडत चालले आहेत. इथले विद्यार्थी या विद्यार्थ्यांना तरुणांना नोकरी नसल्यामुळे एक 15-20 हजारच्या नोकरीसाठी मुंबईला स्थलांतर होते, पुण्याला स्थलांतर होते. तर ह्या लोकांना इथे नोकरी कशी उपलब्ध करून देता येतील, इथे उद्योग कसे आणून देता येतील याबद्दल माझे प्रयत्न असणार आहेत. इथले लोक, इथल्या महिला, इथल्या महिलांना रोजगाराच्या कशा संधी उपलब्ध करून देता येतील याबद्दल माझे प्रयत्न असणार आहेत. इथल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, शाळा पूर्ण डबगाईला गेल्या आहेत, त्या शाळांचा दुरुस्ती होत नाही आहेत. या सर्व शाळामधल्या मुलांचं जे भवितव्य आहे ह्या अशा प्रकारे भवितव्य, आम्ही खूप शाळामध्ये फिरलो आहे, त्या शाळामध्ये कुठे कौल पडतंय डोक्यावरती, कुठे अपघात होत आहे, अशा प्रकारे शाळांची अवस्था आहे. या शाळांना प्राधान्य देऊन त्यांची दुरुस्ती करणं हेही आपलं प्रमुख काम असणार आहे. खूप सारे प्रश्न आहेत इथे, पाण्याचे प्रश्न आहेत, नळपाणी योजना आहे, त्याच्यामधला भ्रष्टाचार आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. इथले हे विद्यमान आमदार आहेत, त्यांची जी दादागिरी चालली आहे, त्यांचा जो अहंकार आहे तो अहंकार यावेळेला इथली जनता तोडल्याशिवाय गप्प बसणार नाही ह्याचा मला पूर्ण विश्वास आहे. परत एकदा तुम्हाला सांगतोय, माझे इथे बसले सर्व पदाधिकारी असतील, गुहागरवासींना एकदा मी सांगतो की राजसाहेब ठाकरेंनी माझ्यावर तो विश्वास टाकला आहे आणि विश्वास टाकून जो मला इथे निवडणुकीसाठी उभं केलं आहे, ह्या मातीतला, ह्या गुहागर तालुक्यातला मी एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आहे. मला खरं तर राजसाहेब ठाकरे मुंबईमध्ये जबाबदारी देत होते, पण ही जबाबदारी मी घेतली नाही. राजसाहेबांना सांगितलं मला समाजसेवा करण्याची आवड आहे, पण ज्या मातीत, ज्या तालुक्यात माझा जन्म झाला
त्या तालुक्यामध्ये मला जर तुम्ही जबाबदारी देत असाल तर मी आनंदाने स्वीकारेन आणि तिथल्या लोकांची सेवा करेन। त्या अनुषंगाने मला राजसाहेब ठाकरे इथला गोगर तालुक्यामध्ये काम करण्यासाठी मला जो मला जी त्या संधी दिली त्याबद्दल मी राजसाहेब ठाकरे यांचं आभार व्यक्त करतो। जाता जाता तुम्हाला एकदाच सांगतो, या गोगर तालुक्यातल्या मातीची शपथ घेऊन सांगतो, जर मला इथल्या लोकांनी जर एकदा संधी दिली त्या संधीचं सोनं मी नक्कीच करेन आणि ह्या गोगर तालुक्याच्या लोकांच्या चेहऱ्यावरती एक चांगलं हास्य निर्माण होईल अशा प्रकारचा विकास करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन। हा तुम्हाला इथे जाता जाता शब्द येतो, परत एकदा राजसाहेब ठाकरेंचे आभार व्यक्त करतो, इथे सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद, खरोखर हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि आम्ही मुंबईकर मंडळी या गोष्टींची आम्हाला जाणीव आहे की प्रमोद गांधी हे नाव व्यावसायिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात मुंबईमध्ये किती नावाजलेलं आहे, पण तरीसुद्धा एक मित्रत्वाच्या नात्यानं ते मलासुद्धा बोललेले की आपण आपल्या गावाची आपल्या आईची आपल्या मातीची सेवा करणं यासारखं वेगळं पुण्य नाही आणि राजसाहेबांनी हे पुण्य त्यांच्या पदरात टाकलं आहे म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचं अभिनंदन करूया। साहेबांचं हेलिकॉप्टर कुठल्याही क्षणी हेलिपॅडवर इथे उतरेल, साहेबांचं आगमन इथे होईल, पण तत्पूर्वी मी सन्माननीय जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पात्रेजी यांना आता विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्यात। जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट मनीषजींसाठी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभू, आपल्या प्रत्येकाच्या धमण्यांमध्ये हिंदुत्वाचे ज्वलंत विचार ज्यांनी दिले असे स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य आदरणीय वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, सामाजिक क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय असं कार्य केलेले असे प्रबोधनकार ठाकरे, या सर्वांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून ज्यांनी तुम्हा आम्हा सर्वांना हिंदुत्वाच्या एका लाटेवरती एकत्र येण्याची शिकवण दिली, या महाराष्ट्राचं गोमट करण्यासाठी स्वतःच्या नवविचारांचा आणि महाराष्ट्राची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके हिंदू जननायक मराठी हृदय सम्राट आदरणीय श्री राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून या ठिकाणी सुरुवात करतो। आज खरोखर आनंद होतोय की एक कोकणवासी आणि हा कोकणवासी हा मनसेचा सुरुवातीचा म्हणजे पक्ष स्थापनेपासूनचा कार्यकर्ता आणि या कोकणामध्ये मनसे वाढावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या या कार्यकर्त्या मनीष पात्रेच्या समोर आज या कोकणात दोन उमेदवार, ज्या अगोदर आपण एक उमेदवार लढायचे पण त्या उमेदवारांनी देखील आपल्या आधिपत्याखाली आज एकाचे दोन झालेत। भविष्यात ही कोकणची जनता प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार उभा करून देईल अशी मला पूर्ण खात्री या ठिकाणी आज दिसते आहे। खरोखर मनापासून सांगायचं तर दोन्ही उमेदवार आपले कमालीचे आहेत। जसं आपल्या आता संतोष अब्दुलनी सांगितलं की एका आतगाडी ओढणाऱ्या सामान्य बापाच्या मुलाला राजसाहेबांनी तिकीट दिली। हो दिली, कशासाठी दिली? या धनरांडग्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यांना सत्तेतून खाली आणण्यासाठी तिकीट दिली। आता ही सर्व जबाबदारी तुमची आहे। त्यांनी त्यांच्या कुणबी समाजात खूप चांगलं काम केलेलं आहे, त्यांचं नाव आहे त्या समाजामध्ये, अशा प्रत्येक माणसाला त्यांनी जोपासलेलं आहे समाजातल्या, पण तरी देखील आपण त्यांना निवडून द्यायचं आहे। आणि दुसरीकडे तुम्हाला गुहागरवासियांना सुरुवातीलाच सांगून ठेवतो की गुहागरवासियांकडे खरोखर आहे आता विकासाची संधी तुम्हाला देखील दिली आहे तुमच्या हक्काचा प्रमोद गांधी। तुम्हाला एवढं सांगतो की हा उमेदवार तुमच्याकडे करिश्मा करून दाखवेल, पण संधी तुम्हाला द्यायची आहे। या संधीतून तुम्हाला महाराष्ट्राचं नवनिर्माण घडवायचं आहे, याचं कारण तुमच्याकडे असलेले उमेदवार पहा। दोन्ही मतदारसंघात तुम्ही पहा की हे उमेदवार कुठे आहेत, कुठे गेलेत, कुठे आलेत, हे स्वतःशी तरी एकनिष्ठ आहेत का, स्वतःशी तरी प्रामाणिक आहेत का? आज ते ज्या पक्षात आहेत त्या त्या पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या विरोधात बोलून झालेले आहेत। काय केलं यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून कोकणासाठी तुम्हाला ठरवायचं आहे। त्यांच्याबद्दल बोलण्या एवढं तर काम त्यांनी केलेलं नाही आहे। प्रत्येक ठिकाणी फक्त पाखाड्यांच्या नावाखाली 5 वर्षातून एकदा जागा व्हायचं, गाडीत नारळ ठेवायचे आणि उद्घाटन करत सुटायचं, एवढंच काम आहे। एवढा सुंदर समुद्रकिनारा आहे दापोली आणि गुहागरला, कुठला विकास झाला, कुठलं पर्यटन आलं? काल येत असताना प्रवासात एका ठिकाणी एक आजी होत्या, संध्याकाळची वेळ होती, आम्ही चहाला थांबलो होतो, आजी बाजूला बसल्या होत्या, एसटीची वाट बघत होत्या। सहज विचारलं आजी कुठे जाणार, आजींना जायचं होतं चिपळूणमध्ये।
म्हटलं ठीक आहे चला आमच्या गाडीत जागा आहे बसा. खेडवरून आजींना चिपळूणकडे येताना आजींच्या प्रवासात इतकंच ऐकलं की आजी खूप सगळ्या गोष्टींनी समाधानी. आजींना मुलगा कुठेतरी बाहेरगावी आहे तो तिकडनं त्यांचं जे काय आहे ते त्यांना आजींसाठी पाठवतो. नातवंड पतवंड जी आहेत ती त्यांची दिल्ली की कुठेतरी स्थायिक आहेत. मुलगा तिकडेच आहे. मुलगी लग्न करून तिच्या घरी गेलेली आहे सुखी आहे समाधानी आहे. मग आजींचं दुःख एवढंच की कोकणात एवढं मोठं घर आहे त्या घरात आजी एकट्या राहत आहेत. आजींचं वय होतं जवळजवळ 65 पूर्ण करून झालेलं होतं. मग या सुख समाधानाचा काय फायदा त्या आजींसाठी की ज्या वेळेला या क्षणामध्ये आपला मुलगा आपली नातवंड जवळ हवी असतात त्यावेळेला ती असतात कुठेतरी परगावामध्ये. मग आपल्याला हे बदल घडवायचे आहेत की नाही या ठिकाणी विकास आणून या ठिकाणी आपली मुलं बाळं नोकरी धंद्यानिमित्त राहिली पाहिजेत की नाही. कोकणात बंद पडलेल्या प्रत्येक उंबरट्याचा दरवाजा तो लॉक उघडायचा आहे की नाही. जर उघडायचंय तर तुमच्या समोर सक्षम पर्याय आहे तो म्हणजे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेला रेल्वे इंजिन. तुम्हाला रेल्वे इंजिनावर भरघोस मतदान करायचंय. का करायचं मतदान आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला? तर सगळ्यात पहिलं सांगतो अजूनपर्यंत एकला चलोरेच्या भूमिकेत जरी असले तरी मागच्या निवडणुकीत लोकसभेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला होता. कशासाठी दिला पाठिंबा? कुठल्या सेटलमेंट केलेल्या नाहीयेत मित्रांनो. जाहीर सभेमध्ये महायुतीच्या जाहीर सभेमध्ये शिवतीर्थावरती राजसाहेबांनी गर्जना केली होती. काय मागिना मागितल्या? आज जर एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल तुम्ही देखील सगळं अनुभवत असाल एखाद्या उमेदवाराला बोलवलात तर मंडळ काय बोलतं की आमच्या मंडळासाठी ही पत्र्याची शेड पाहिजे, आम्हाला आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिर बांधून पाहिजे, आम्हाला आमची पाखाडी बांधून पाहिजे. पण राजसाहेबांनी असं काही केलं नाही. आणि इथले उमेदवार तर तुम्हाला माहिती आहेत की या पक्षातून त्या पक्षात जायला म्हणजे कोणी खोके घेतले असे आरोप आहेत, कोणी पैसे घेतले असे आरोप आहेत, कोणी मंत्रिपदासाठी गेलेले आरोप आहेत. पण या ठिकाणी आदरणीय राजसाहेबांनी जनतेसाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी काही प्रश्न मांडले आणि त्यातली पहिली मागणी काय होती? तर तुम्ही आम्ही ज्या मराठी भाषेवरचा गर्व करतो या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ह्या दर्जा मागणी करणारे राजसाहेब ठाकरे होते शिवतीर्थावर. आणि पंतप्रधान मोदींनी राजसाहेबांची पहिली मागणी पूर्ण केलेली आहे. तुम्हा आम्हा सगळ्यांना गर्व असायला पाहिजे आपल्या अशा नेत्याचा. त्यानंतर काय मागितलं राजसाहेबांनी? ज्या माझ्या राजाने आजही 350-450 वर्षानंतर प्रत्येकाच्या दमड्यांमध्ये आपलं जे सळसळतं रक्त आहे ते रक्त फक्त एकच बोलतं की आम्ही मराठी. मराठी म्हणजे या महाराष्ट्रावर प्रेम करणारा माणूस, या महाराष्ट्राचा वारसदार. या वारसदाराचा जो राजा आहे त्या राजा हे दैवत आहे आपलं. या दैवताचे धडे प्रत्येक भारतातल्या पाठ्यपुस्तकात असावे अशी जाहीर मागणी करणारा तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका नेता आदरणीय राजसाहेब ठाकरे. याच्यापेक्षा अजून काय मागायला लागतं? अहो गेली 19 वर्ष हा मुंबई गोवा महामार्ग बनतोय. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त केले, कित्येकांना नुकसान दिलं, आपल्या आजूबाजूची माणसं आपल्याला सोडून गेली. पण तुम्ही आठवा की कुठल्या या सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी याच्यासाठी आंदोलन केली? एकमेव पक्ष होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना. या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी शिवतीर्थावरती आदरणीय पंतप्रधानांसमोर काय मागितलं असेल? पाठिंबा बिनशर्त दिला, मला काही नको पण माझ्या कोकणवासियांचा मुंबई गोवा महामार्ग इतर महामार्गांप्रमाणे चांगला करून द्या ही मागणी करणारा तुमचा आणि आमचा नेता आहे. मित्रांनो, या माणसांसाठी जे आज उमेदवार म्हणून उभे आहेत हे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे उमेदवार आहेत, तुमच्या आमच्या हक्काचे उमेदवार आहेत. आणि म्हणून तुम्हाला रेल्वे इंजिनला मतदान करायचं आहे. अहो मुंबईकरांचा प्रश्न आज सगळ्यांना माहित आहे की आपल्यातली जास्तीत जास्त जनता मुंबईला असते. मुंबईवरून इथून येतात आणि मग सांगणार की ह्याला मतदान करा त्याला मतदान करा. ठीक आहे, का करायचं? तुम्ही येणार गणपतीला, तुम्ही येणार होळीच्या पालखीला, तुम्ही येणार दिवाळीला, तुम्ही दसऱ्याला येणार. 4-5 दिवस तुम्ही येणार पण 4-5 दिवसानंतर पूर्ण गावं परत खाली जातात. जाताना शेवटला राहिलेला माणूस असतो तो बघत जात असतो की वाडीमधल्या जवळजवळ अर्ध्या घरांची कुलपं बंद आहेत. मित्रांनो, परिस्थिती बदलली पाहिजे, कुठेतरी जाण झाली पाहिजे, कुठेतरी जाग आली पाहिजे. आणि ही जाग जर तुम्हाला आज नाही आली तर आपलं भवितव्य अंधारात आहे. मी थांबता एवढंच सांगेन की एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की महाबळेश्वर नंतर थंड हवेचं ठिकाण म्हणून आमच्या लांजा तालुक्यातल्या माचाळ्याला घोषित केलं होतं. 15 वर्ष झाली, जवळजवळ 15 वर्ष की माचाळ्याला थंड हवेचं ठिकाण म्हणून घोषित केलं गेलं पण त्या माचाळ्याचा विकास झालेला नाही. तिथे जाण्यासाठी रस्ते नव्हते. पण या 15 वर्षात काय घडलं?
तर 15 वर्षात एवढंच घडलं की 15 वर्षात तिथे जायला रस्ते नसताना देखील परप्रांतातून येणाऱ्या लोकांनी बाहेरच्या लोकांनी तिथल्या जमिनी विकत घेतल्या. कशा हे कसं काय शक्य आहे? ही नैराश्य जे पसरवलं जात आहे ते कशामुळे पसरवलं जात आहे? तर आपण जागरूक नाही त्याच्यामुळे. हेच मुंबई गोवा महामार्गाच्या बाबतीत तुम्ही जरा चाचपून पहा, तुमच्या आजूबाजूच्या जमिनी कोण विकत घेत आहे? जर महामार्ग नाही, यायला रस्ते नाही, ते रोजगार नाही, मग ही लोक येत आहेत कशासाठी? जमिनी कशासाठी विकत घेत आहेत? मित्रांनो, आज मुंबईकर म्हणून मला ती खंत आहे की मी लालबाग परळ सारख्या विभागात राहतो. त्या लालबाग परळमध्ये आज घर घ्यायला झालं तर आमच्या माणसांनी 2 आणि 3 लाखाला विकलेली घरांची किंमत आज कोट्यांच्या वरती गेलेली आहेत. शक्य आहे का आपल्या प्रत्येक मराठी माणसाला तिथे येऊन परत पुनर्स्थापित होणं? अजिबात नाही. आज कोकणाची अवस्था देखील तीच आहे. आज तुम्ही काही लाख रुपयांसाठी, काही हजार रुपयांसाठी तुमच्या जमिनी विकताय. असू देत, तुमच्या पूर्वजांची प्रॉपर्टी आहे. जसं आपण आपल्या या राजांना आपलं दैवत समजतो, आपले पूर्वज समजतो, तसे तुमच्या पूर्वजांनी ठेवलेल्या जमिनी आहेत. अजिबात विकू नका. आदरणीय राजसाहेब तुम्हाला वारंवार सांगत असतात, या जमिनी विकू नका, या ठेवा. भविष्य तुम्हाला नक्की इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी द्या. या जमिनी तुम्हाला सोनं उगवण्याची ताकद राजसाहेब आणून देतील हा दृढ विश्वास आहे. या इथे पर्यटनाच्या माध्यमातून तुमचा विकास करून देतील हा दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच आमचे दोन्ही उमेदवार, एक तर प्रमोदजी गांधी आणि दुसरे संजय अब्गुल, यांना भरघोस मतांनी रेल्वेच्या इंजिनावरती शिक्का मारून निवडून द्यायचं आहे, एवढंच सांगायला इथे आलो होतो. आणि हा तुमचं जबाबदारी, तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला सकाळी 7 वाजता देवाच्या पाया पडून कोकणाच्या आपल्या सगळ्या कुलदेवतांच्या, आपल्या ग्रामदेवतांच्या पाया पडून त्यांना स्मरण करून एक निश्चय करून बाहेर निघाल की या वेळेला जर निवडून येणार तर ते म्हणजे रेल्वे इंजिन आणि रेल्वे इंजिन आणि रेल्वे इंजिनच. आणि 20 तारखेला मतदान कराल, मतदानाचं पवित्र पार्य पार कराल, एवढीच आशा बाळगतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनीषजी. आपल्या नावाला आणि पदाला साजेसा असा दांडगा वक्तृत्वाचा अनुभव आपल्याला पुन्हा एकदा इथे अनुभवता आलेला आहे. आणि यानंतर मी तालुका अध्यक्ष निलेशजी बामणे यांना विनंती करतो की आपण आता पुढे येऊन मार्गदर्शन करावं. राजसाहेबांची उपस्थिती अगदी काही क्षणांच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. आणि म्हणूनच ही धगधगती तोफ ऐकण्यापूर्वी आपण सर्वांनी स्वागत करूया तालुका अध्यक्ष निलेश बामणे साहेबांचं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मराठी हृदय सम्राट सन्माननीय राजसाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय अभ्यंकर साहेब, कोकणचा ढाण्यावाग आणि आमचे राजकीय गुरु सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेब, तसेच या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र रायगडचे जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव मनीजी पात्रे, या ग्वागर विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आणि हिम्मतवान उमेदवार तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय गांधी साहेब, दापोली विधानसभा मतदारसंघाचे दुसरे उमेदवार आमचे संतोषजी अकबूल साहेब, तसेच सर्व आदरणीय व्यासपीठ, आज खरं पाहता तुमचा आमचा सर्वांचं एक भाग्य आहे की या आपल्या दोन्ही सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांच्या प्रचारार्थ सन्माननीय राजसाहेब वेळात वेळ काढून आपल्यासाठी इथं उपस्थित होत राहत आहेत. तरी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून राजसाहेबांना हेलिकॉप्टरमध्ये आवाज जाईल एवढ्या जोरदार टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद देऊया. अजून जोरदार, अजून जोरदार. धन्यवाद. मित्रांनो, खरंच सांगायला अभिमान वाटतो की हे फक्त आणि फक्त आपल्या मनसेमध्ये होऊ शकतं, कारण की सर्वसामान्य कुटुंबातला एक तरुण चेहरा ज्याने 2018 पर्यंत कुठलंही राजकीय स्वप्न बघितलं नव्हतं असे आमचे संतोष अकबूल त्यांना आम्ही भेटलो होतो. ज्यावेळेला त्यांच्याजवळ संभाषण केलं तेव्हा 2018 मध्ये सन्माननीय संतोषजी अकबूल हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून स्वतःची रोजीरोटी करत असताना एक काम करत होते. आणि आज अशा या व्यक्तिमत्वाला सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी जाहीर करावी. खरं तर आमच्या कोकणातला
अभ्यंकर साहेब कुणबी समाज सतत न्याय मागत होता। दापोलीमध्ये दापोली विधानसभामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे जे उमेदवार आहेत ते कोण जागा देतोय, कोण त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवतोय, पण त्यांना उमेदवारी देण्याचं धाडस म्हटलं कुठल्याही पक्षात नव्हतं। ते आणि फक्त राज साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याच पक्षात होऊ शकतं हे आज आपण सिद्ध केलंय। दुसरे उमेदवार आमचे सन्माननीय प्रमोदजी गांधी आहेत। गांधी साहेबांचा प्रचार आणि त्यांनी जे काय यंत्रणा राबवले, खरं तर आज कुठलाही उमेदवार समोरच्या पक्षातला कुठलाही उमेदवार हा घराघरापर्यंत पोहोचलेला नाही आहे, पण सन्माननीय गांधी साहेब हे कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मग दिवाळीच्या शुभेच्छा असू दे नाहीतर गणपतीचं आरतीचं पुस्तक असू दे किंवा कुठलं आव्हानपत्र असू दे, पण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आज प्रत्येकाच्या घराघरापर्यंत पोहोचलेत। आणि असा हा एक अतिशय चांगला आणि उत्तम उमेदवार आम्हाला दिला, याबद्दल देखील आम्हाला सार्थ अभिमान आहे, किंवा आम्हाला एक चांगली आशेचं किरण आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जे काही उमेदवार आहेत ते कुठलेही भ्रष्टाचारी नाही आहेत, कुठलेही पक्ष बदलणारे नाही आहेत, की आम्ही कोणाचा पक्ष बोडत नाही। आम्ही आज नवीन चेहरे देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष उभा होतोय। खरं पाहता मी राजसाहेबांसोबत का काम करतोय हा प्रत्येकाला प्रश्न पडला असेल। जर मी राजसाहेबांसोबत राहतो तर का, तर बरेच जण म्हणतो राजसाहेब यूटर्न घेतात राजसाहेबांचे हे नाही, पण आज माझ्या राजसाहेबांनी कुठल्याही पक्षाचा आमदार चोरलेला नाही आहे। जे काय आहेत आम्ही कुठल्याही पक्षाला खिंडार पाडत नाही आहे, तर आम्ही आमचं अस्तित्व तयार केलं आहे आणि आज आम्ही नवीन नवीन चेहऱ्यांना संधी देऊन आमचा पक्ष उभा करतो आहे। आज कुठल्याही पक्षाला खिंडार पाडण्याची वार्ता आम्ही करत नाही, कुठल्याही पक्ष फोडण्याचं काम करत नाही आहे। हे कधी राजसाहेबांनी जर मनात आणलं असतं तर कधीही राजसाहेब आज 550 आमदार घेऊन सत्तेत बसले असते। पण मित्रांनो, येणारा काळ हा आपल्यासाठी नक्कीच आहे, कारण की आज जनता देखील त्रस्त झाले, कोणावर विश्वास ठेवा हा जनतेला प्रश्न आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात पर्याय पाहिजे आणि निश्चितपणे मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये राजसाहेबांनी आपल्याला दापोली आणि ग्वागर विधानसभेला जे काय दोन उमेदवार दिलेत ते निश्चितपणाने वेगवेगळे पर्याय म्हणून दिलेले आहेत आणि आशेचा किरण यांच्या माध्यमातून जनसामान्य माणसाच्या मनामध्ये उठलेला आहे आणि हा जनसामान्य माणूस येणाऱ्या 20 तारखेला त्याचा प्रतिसाद देऊन येणाऱ्या 23 तारखेच्या रिझल्टमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातले हे दोन उमेदवार आणि रायगडमधले आपले फैसलजी पोटेरे श्रीवर्धन म्हणून जे आहेत हे 3 उमेदवार आमदार म्हणून जातील आणि नक्कीच कोकणच्या ह्या वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवतील आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये या कोकणातले 100% आमदार हे मनसेचे असतील अशी इथं अपेक्षा व्यक्त करतो। मला बोलायची संधी दिल्याबद्दल आपले देखील आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। एक एक तोफ या ठिकाणी कडाडते आहे आणि मावळ्यांची ही गर्जना झाल्यानंतर जेव्हा राजे इथे येतील तेव्हा त्याचा थाट आणि त्याचा उत्साह खरंच खूप वेगळा असेल। वारंवार या ठिकाणी सूचना येत आहेत, कोणत्याही क्षणी राजसाहेबांचं आगमन हेलिपॅडच्या ठिकाणी होईल आणि ते या ठिकाणी ते उपस्थित राहतील। खूप सुंदर पद्धतीनं, आक्रमक पद्धतीनं या ठिकाणी निलेशजींनी मार्गदर्शन केल्यानंतर मी आता जिल्हा सचिव सचिन गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी तीनही उमेदवारांचं अभिनंदन आणि स्वागत करावं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आणि या जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून ज्यांनी काम केले आणि त्यांच्यावर आमच्यावर खूप प्रेम दाखवले असे आमचे सर्वांचे लाडके आंबेडकर साहेब, ज्यांना कोकणचा ढाण्यावाघ म्हणतात, ज्यांनी संघर्ष केला या महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षातून, आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस खेडेचे नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर साहेब, तसेच या ठिकाणी जिल्हाध्यक्ष संतोषजी नलावडे, उपजिल्हाध्यक्ष विनोदजी जानवलकर, या गुहागर तालुक्याचे तालुका अध्यक्ष हळदणकर सुनीलजी हळदणकर, तसेच खेडचे तालुका अध्यक्ष बामणे, दापोली तालुकाध्यक्ष नितीनजी साठे व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र सैनिक पत्रकार बंधू भगिनी यांचे या ठिकाणी स्वागत। आजची ही सभा आपल्या 3 उमेदवारांसाठी आहे, एक श्रीवर्धन,
दापोली विधानसभा आणि गुहागर विधानसभा, या गुहागर विधानसभेमध्ये सन्माननीय वैभवजी खेडेकर या गुहागर विधानसभेमध्ये लढलेले आहेत, त्यामुळे निश्चित महाराष्ट्र निर्माण सेनेवर प्रेम असणारी या ठिकाणी मतदार निश्चित आहेत. आणि या ठिकाणी प्रमोदजी यांचं काम देखील उजवं आहे. गेले 7-8 वर्ष या ठिकाणी ते काम करतायत. एक आपलं स्वतःचं गाव, स्वतःचं घर असल्याकारणाने या ठिकाणी या जनसामान्य नागरिकांमध्ये ते मिसळलेले आहेत. यांची वाहवा आमच्या दापोलीत देखील होते असे हे प्रमोद गांधी आहेत. आणि जर दापोलीत जर त्यांची वाहवा होत असेल तर माझं तुम्हाला एक नम्र विनंती आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी दिलेला उमेदवार हा चुकीचा नाही आहे. आपण सर्वांनी एकजुटीने आपण यांना मतदान करायचं आहे. तसेच शिवर्धनांचे आमचे मित्र उमेदवार आहेत, यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. फारसा परिचय नाही आहे पण त्यांचं नाव मी ऐकलेलं आहे. त्यांचं देखील काम या ठिकाणी चांगलं आहे शिवर्धनमध्ये. आणि या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने मी यांना विनंती करतो की आपण देखील त्यांना भरघोस मताने विजयी करायचं आहे. दापोली मंडणगडखेड या विधानसभेचे आमचे संतोषजी अकबूल हे गेले 7-8 वर्ष सामाजिक लेवलला काम करत आहेत. स्वतःची प्रतिष्ठानची ब्लड बँक आहे. जवळजवळ 3 ते 3.5 लाख लोकांना त्यांनी ब्लड डोनेट केलेलं आहे. आणि अशा माणसाला निश्चित आमची दापोलीवासी निवडून देतील. गेली 45 ते 40 वर्षानंतर एका राष्ट्रीय पक्षाने कुणबी समाजाचा एक उमेदवार दिलेला आहे. आणि या उमेदवाराला एक म्हणजे या समाजाला न्याय देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेलं आहे, अभ्यंकर साहेबांनी दिलेलं आहे, वैभवजी खेडेकर साहेबांनी दिलेलं आहे, राणी नाईक साहेबांनी दिलेलं आहे. अशा सामान्य घरातून जे उमेदवार आपल्याला दिलेले आहेत साहेबांनी, आणि यांचा निश्चित या दापोली तिन्ही तालुक्यातून विधान परिषदेतून जनता नक्कीच विचार करेल. आणि यावेळी सन्माननीय राजसाहेबांना हेवा वाटेल असा महाराष्ट्र बनवण्यासाठी सक्षम मतदार आपल्याला मिळतील. आणि माझ्या या तिन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणाल अशी मी आशा बाळगतो. आणि मला बोलायला संधी दिल्याबद्दल मी या सर्व गुहागर तालुकावासींची व गुहागरच्या सर्व टीमची मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. विधानसभा गाजवणारी प्रत्येक क्षेत्रातली नावं इथे आपलं मार्गदर्शन आणि मत या ठिकाणी व्यक्त करतायत. राजसाहेबांची उपस्थिती कोणत्याही क्षणी इथे होण्याची शक्यता असताना मित्रो, असं म्हणतात की गंगा येते ती राजापूरहून, आणि अशीच वक्तृत्वाची गंगा असणारे आमचे संपर्क अध्यक्ष सन्माननीय दत्ताजी दिवाळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आता मनसैनिकांना या ठिकाणी मार्गदर्शन करावं. राजापूरहून इथे उपस्थित असलेले संपर्क अध्यक्ष दत्ता दिवाळे साहेब यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया. महाराष्ट्राचा राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि तुमच्या आमच्यामध्ये मराठी स्वाभिमानाचे, मराठी अस्मितेचे जे सहसाचं रक्त जागवलं ते माझ्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करतो. मंचावर उपस्थित आमच्या पक्षाचे नेते आदरणीय अभ्यंकर साहेब, माझे मार्गदर्शक वैभवजी खेडेकर साहेब, या सगळ्यांबरोबर उपस्थित असले व्यासपीठावरचे सगळे पदाधिकारी मान्यवर आणि जमलेले सर्व माझ्या सहकारी मित्र बंधू भगिनींनो, आज इथे जी सभा आयोजित केलेली आहे ह्या सभेचं आयोजन सन्माननीय आमचे मित्र प्रमोदजी गांधी, संतोषजी अकबूल आणि फैजलजी फोफेरे यांच्या प्रचारानिमित्त जरी असलं तरी हे जे आज राजसाहेबांचे इथे आगमन होतं आहे हे आमचे तुमच्या आमच्या भाग्याचं आहे. आज ते निमित्त का होईना पण आज तुमच्या आमच्यासारखा एक सामान्य घरातला माणूस एक विचार करतो आहे की आज इथे जे काही विचार पुरुष म्हणून विकास पुरुष म्हणून नावाजत आहेत किंवा मिरवत आहेत त्यांनी आतापर्यंत काय केलं आहे. आज सन्माननीय राजसाहेब राजसाहेबांची ब्लूप्रिंट नेहमीच आपण म्हणतो की साहेबांची ब्लूप्रिंट ब्लूप्रिंट आपण किती जणांनी वाचले आतापर्यंत. साहेबांची ब्लूप्रिंट ही सगळ्या ह्याच्या पलीकडेची आहेत. मगाशी बोलताना आपले मित्र म्हणाले प्रमोदजी गांधी की पाकड्या पाकड्या. मित्रांनो, हा विषय फक्त गुहागरचाच नाही आहे, संपूर्ण कोकणामध्ये आहे. कोकणातले अनेक जलवंत प्रश्न आहेत, ते अगदी पाण्यापासून चालू होतात तर अगदी स्मशानाच्या शेडपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला भिकेमारे मागायला लागतात. एखादा आमदार निवडून येतो तेव्हा अशा रूपात असतो नंतर की मी जे देतो आहे तुम्हाला उपकाराखातर देतो आहे. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथे जे काय आहे मतदार हा राजा असतो हे फक्त आपण 2 दिवस अनुभवतो
पण इतर पाच वर्ष आपण भिकारसारखे मागून फिरत असतो आणि ही जी परिस्थिती आहे ना सध्या ती एकाच गोष्टीमुळे आहे की आपले वाड्यावस्त्यांवरचे नेते जे त्या माणसांमागे फिरतात आमदारामागे फिरतात आणि मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाला थोडीवार काहीतरी पानं पुसतात तोंडाला आणि आपण सगळे तयार होतो. मित्रांनो आज वेळ आहे की आपल्यातमधलेच कर्तृत्ववान माणसं जर पुढे येत असतील संतोषी अबगुल असतील ते मगाशी म्हणाले की मी सामान्य घरातला आतगाडी ओढणाऱ्या पित्याचा पुत्र आहे. मी अबगुलजींना एकच सांगेन साहेब कुठलंही नेतृत्व हे घराण्यावर अवलंबून असतं त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असतं. आज तुम्ही मोठे व्हालच आणि मला आशा आहे की मंडणगड दापोलीमध्ये सुद्धा तुम्ही ते करून दाखवाल. प्रमोदजी गांधी गेले कित्येक वर्ष ते काम करत आहेत तळमळीने काम करत आहेत. आज नाही म्हटलं तरी मुंबईतून कोकणात येऊन काम करणं तेवढं सोपं नाही आहे. आज आपला व्यवसाय सांभाळताना सुद्धा त्यांच्या गावाबद्दलची अशी तळमळ त्यांची असलेली एक त्यांची इच्छा आहे की सगळं बदललं पाहिजे. सन्मान्य राजसाहेबांचा स्वप्नातला महाराष्ट्र हा महाराष्ट्र म्हणजे कोण आहे? कोकणा विदर्भ मराठवाड्यासहित आपला महाराष्ट्र आहे. कोकणातला आपण बघतोय कित्येक वर्ष आपण त्याच मुद्द्यावर इलेक्शन लढतोय. रस्ता हा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणी म्हटलं की इलेक्शन आली की एक वर्ष आधी रस्त्याच्या विषयी चालू होतात. आज तुम्हाला एक सांगतो की तुम्हाला आज ह्या माध्यमातून राजसाहेबांनी आपल्याला समर्थ पर्याय दिलेले आहेत. आज चांगले चांगले उमेदवार आपल्यासमोर आहेत. फक्त एकच आहे तुम्ही आमिषांना तुम्ही कुठल्या देणार त्यांच्या लांगुलचलांना बळी पडू नका. तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना मित्रपरिवाराला वाडीतल्या सहकारी मित्रांना सगळ्यांना सांगा आज ही परिवर्तनाची संधी आहे. आपण ती केली पाहिजे. आपल्याकडे इथे कोण शेटवर असतील पण शेटने विकास खूप लेट केलेला आहे. तुम्ही एकदा आमच्या प्रमोदजी गांधींवरचा विश्वास येऊन पहा. मला खात्री आहे मी जरी राजापूरचा असलो तरी माणसं आपल्याला ओळखता येतात. बघा आमदार व्हायला कधी आले नाही आहेत. त्यांना आपल्या विभागाचा विकास करायचा तालुक्याचा करायचा विधानसभेचा करायचा आहे. आज हीच परिस्थिती वैभवजींनी आम्हाला आदर्श घालून दिलेलं आहे की एक खेडनगर परिषद आणि त्यानंतर त्यांनी केलेलं काम आज तुमच्या आमच्या सरकारांना विचार करण्याची संधी आहे. मी एक सामान्य घरातला सामान्य कुटुंबातला माणूस आहे. मलाही पक्षाने काम करायची संधी दिली. आज ते काम करत असताना आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवतो. इथपर्यंत अनुभवतो की आमचं अस्तित्व हे जाणीवपूर्वक डावळलं जातं. पण मित्रांनो एक सांगतो राजसाहेब आणि राजसाहेब म्हणजे विचार हे आपल्या महाराष्ट्रामधल्या एकाही नेत्यामध्ये नाही आहेत. मला आज अभिमान वाटतो. आज बऱ्याच गोष्टीमध्ये आम्हाला हिनवलं जातं. आज मी तालुक्यामध्ये फिरतो आमची किंमत फक्त पैशामध्ये गेली जाते पण आमच्या कार्यकर्त्यामध्ये मला अभिमान आहे. आज किती कार्यकर्ते आपल्याकडे ठीक आहे संख्येने कमी जरी असलो तरी पक्के आहोत कट्टर आहोत आणि विश्वास आहे. साहेबांनी आम्हाला विश्वास दिलेला आहे कामावरती आमचा कामावरती विश्वास आहे. मी गोवागरच्या चिपळूणच्या खेडच्या दापोलीच्या मंडणगड आणि श्रीवाजींच्या सर्व सहकारी मित्रांना सगळ्या नागरिकांना एक विनंती करतो. आपले जे उमेदवार आहेत त्यांना येत्या 20 तारखेला इंजिनिअर आपल्या चिन्हावरती भरघोस मताने इंजिनिअर चिन्हावरती मत तुमचं अमूल्य मत द्या आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्या. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय सुंदर पद्धतीनं आपण या ठिकाणी आपल्या शुभेच्छा इथे व्यक्त केल्यानंतर रायगडाला जेव्हा जाग येते तेव्हा गणितं बदलतात आणि म्हणूनच या रायगडचे आमचे लाडके उपजिल्हा अध्यक्ष सन्माननीय मृदासजी तोंडलेकर साहेब या ठिकाणी इथे उपस्थित आहेत. मी मृदासजींना विनंती करतो की रायगड म्हणजे महाराजांची राजधानी आणि त्यामुळे आपण आपले मनसे विचार या ठिकाणी इथे सादर करावे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. स्त्रीच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले. थोर समाज सुधारक विचारवंत प्रबोधनकार ठाकरे यांना नतमस्तक होऊन उद्याच्या महाराष्ट्राचे भाग्य विधाते आणि ज्यांना जनतेनेच मराठी हृदय सम्राट ही पदवी बहाल केली ते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा. आज ग्वागर विधानसभा या मतदारसंघामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि खास करून आज व्यासपीठावरती आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे प्रमुख मार्गदर्शक नेते आदरणीय आंबेडकर साहेब त्याचप्रमाणे खेडचे नव्हे तर ह्या कोकणाचे ढाणेबाग म्हणून ओळखले जातात ते आदरणीय आमचे नेते सन्माननीय खेडेकर साहेब त्याचप्रमाणे आज
इथे ग्वागर विधानसभेचे उमेदवार, त्याचप्रमाणे दापोली विधानसभेचे उमेदवार आणि खास करून आम्हाला खेडेकर साहेबांनी इथे आमंत्रण केले ते आमच्या श्रीवर्धन विधानसभेचे उमेदवार फैजलभाई पोपेरे आणि सन्माननीय व्यासपीठ। मी जास्त बोलणार नाही कारण मी श्रीवर्धन तालुक्याचा असलो तरी मी ह्या कोकणाचा आहे आणि ह्या कोकणाचा मला अभिमान आहे की आज ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एवढी ताकद आहे की अभ्यंकर साहेब आम्ही ज्या मतदारसंघात आहोत त्या मतदारसंघाचे खासदार त्याच घरचे, आमदार त्याच घरचे, दुसरे पण आमदार त्याच घरचे, घराणेशाही चालली आहे, फक्त घराणेशाही। आणि कामं काय, समाज मंदिर, रस्ते बनवणं। आज आमच्या श्रीवर्धन, मसला, तळा तालुक्यात आज एवढे तरुण बेकार आहेत की त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाही आहेत। आज दिगीफोड सरकार प्रकल्प आहे, त्याचप्रमाणे दास कंपनी आहे, पण स्थानिक खासदार, स्थानिक आमदार कधी ह्याकडे लक्ष देत नाही। तिथे आम्ही अभ्यंकर साहेब आम्ही जातो त्या कंपनीमध्ये, आपल्या गावातील, आमच्या तालुक्यातील जे तरुण आहेत आम्ही त्यांच्यासाठी 100% प्रयत्न करतो। त्यांचा पगार कधी 3-3, 4-4 महिने तिथं देत नाही, त्यासाठी साहेब आम्हाला गर्व आहे की आम्ही राजसाहेबांचे सैनिक आणि आमची ताकद एवढी आहे की आम्ही तिथं गेटवर गेलो की साहेब आम्हाला आतमध्ये बोलवतात। ही आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आहे साहेब। आमची इकडे विकास बोलतात, आम्ही विकास केला विकास केला, आजही आमच्या काही खेडेगावात आजही रस्ते नाही आहेत, आजही पाण्याची समस्या आहे, पण आम्हाला आमचे फैजलभाई पोपेरे 2006 पासून, आम्ही तर विद्यार्थी सेनेपासून आम्ही साहेब काम करत आलो आणि फैजलभाईंचा एवढा जनसंपर्क चांगला आहे की आज त्या आम्हाला उमेदवार सांगायला लागत नाही की हे उमेदवार हे आहेत म्हणून। ज्या गावात फिरतो, ज्या वाड्यांवर फिरतो, ज्या शहरात फिरतो, त्या शहरामध्ये फैजलभाईंना डायरेक्ट लोक ओळखतात। ही उमेदवाराची ओळख आहे, कारण प्रत्येक ठिकाणी छोटा मोठा काम करत करत आजपर्यंत आमचे उमेदवार ह्या लेवलला आलेले आहेत। मी आदरणीय राजसाहेबांचे आभार मानेन की त्यांनी श्रीवर्धन विधानसभेला आमच्या उमेदवार फैजलभाई पोपेरे यांना तिकीट दिली। आम्ही रक्ताचं पाणी करून, दिवस रात्र करून आम्ही प्रचार गावोगावामध्ये करत आहोत आणि चांगला प्रसिद्ध आहे। लोक बोलत आहेत की ह्यांची जे घराणेशाही चालली आहे, ही घराणेशाही मोडीत काढायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय पर्याय नाही। आणि साहेब आमच्याकडे सुसज्ज हॉस्पिटल श्रीवर्धन मतदारसंघात जे अदानी फोर्ट आहे, या अदानी फोर्टचं हॉस्पिटल रोयामध्ये नेऊन तिथे उद्घाटन केलं साहेब। म्हणजे आमच्या श्रीवर्धन मसला तालुक्याच्या लोकांनी करायचं काय, आणि जी हॉस्पिटलं बांधली आहेत त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजे गुरांचा दवाखाना असो अशी परिस्थिती आहे। ना तिथलं कुठली सामुग्री आहेत, ना तिथं यंत्र आहेत, डॉक्टर वेळेवर एखादा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर असतो तर असतो, नाहीतर मग मसल्याला पाठवतात, मसल्यावरनं श्रीवर्धनला पाठवतात। श्रीवर्धनवर बोर्लीमध्ये तर डॉक्टर अवेलेबल असतो पण त्याच्याकडे औषधं नसतात, त्यांच्याकडं इंजेक्शनं नसतात, अशी परिस्थिती आहे साहेब। म्हणून ही परिस्थिती मोडण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला जो उमेदवार दिला आहे त्यांचा आम्ही सच्चाईने काम करत आहोत साहेब। ह्या निवडणुकीत नक्कीच तुम्हाला चित्र दिसेल की आम्ही काय काम केला, त्या कामाची पोचपावती आम्ही 23 तारखेला तुम्हाला दिसेल। एवढेच बोलून मी माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी, हेलिपॅडवर आपल्या गुहागर विधानसभेच्या या सभेसाठी साहेबांचं हेलिकॉप्टर लँड झालेलं आहे। जरा जोरदार टाळ्या, साहेब आपल्या पंचक्रोशीत थोड्याच वेळात इथे येणार आहेत आणि त्यामुळे एक उत्साह, चैतन्य आणि अभिमानास्पद अशी बातमी गुहागर वासियांना मिळाली आहे। आणि अर्थातच या सभेचं राजसाहेबांना अगोदरचं कन्क्ल्युडिंग भाषण आणि मार्गदर्शन करण्यासाठी तितकाच खणखणीत आवाज महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आणि कोकणचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना संबोधलं जातं त्या सन्माननीय वैभवजी खेडेकर साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करून उपकृत करावं। जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट त्यांच्यासाठी। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो। स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करतो। प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो। तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके, ज्यांचं नुकतंच आत्ता या गुहागरच्या परशुराम भूमीमध्ये आगमन झाले असे आमचे सर्वांचे
राजसाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन इथे उपस्थित असलेले सर्व या महाराष्ट्रावर प्रेम करणारे, या गुहागर तालुक्यावरती, दापोली तालुक्यावरती प्रेम करणारे आणि या कोकणावरती प्रेम करणारे सर्व माता बंधू आणि भगिनींनो, माझे सर्व पत्रकार मित्र माता बंधू आणि भगिनींनो, खरं तर काय बोलावं हा माझ्यासमोर प्रश्न आहे। कारण की मी एक सामान्य कुटुंबातला आणि आपल्यासारखा एक कार्यकर्ता आहे। राजसाहेबांची सभा म्हटल्यानंतर एक कार्यकर्ता म्हणून दडपण असतं। आम्ही कुठलेही श्रीमंत घरातले किंवा घर एका म्हणजे संपत्ती असलेल्या घरातले नाही। ही सभा साहेबांची यशस्वी करायची, साहेबांच्या सभेला आपल्यासारखे सगळे लोक त्या ठिकाणी उपस्थित ठेवायचे यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते। आमच्याकडे काही 50 कोके नाहीत, आमचे सर्वांचे किशेत फाटके, त्यामुळे ही सगळी जी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत ही कुणाला एकही रुपया दिलेला नाही। आपण जरा सांगावं आम्ही काय आपल्याला एक रुपया जरी कोणाला दिलाय, परंतु ही सगळी राजसाहेबांवरती प्रेम करणारी लोक या ठिकाणी आली, झेंडे बांधण्यापासून स्टेज घालण्यापासून हे सर्व काम आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून थोडंसं दडपण आहे। परंतु अभ्यंकर साहेबांना शब्द दिल्याप्रमाणे मी मनात समाधानी देखील आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपण राजसाहेबांचे विचार या ठिकाणी ऐकायला आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। खरं तर इथं अनेक नेत्यांच्या सभा मी झाल्या असं समज म्हणजे मला ऐकायला मिळतंय, मग गोपीनाथ मुंडेंची असेल, शरद पवार साहेबांची असेल, मध्यंतर या ठिकाणी आपण एक सभा चॅलेंज सभा ऐकली ती असेल आणि मग ही राजसाहेबांची सभा आहे। आपल्याला विचारांमधला फरक आता थोड्याच वेळात आपल्याला इकडे पाहायला मिळेल। गेल्या 20 वर्षापासून या पक्षाचं मी निष्ठेने काम करतोय। गेल्या 20 वर्षामध्ये अनेक बरे वाईट प्रसंग आले, अनेक चढ उतार आले, परंतु राजसाहेबांवरची निष्ठा जराही कमी होऊन दिली नाही। गेल्या 20 वर्षामध्ये अनेक यशाचे निकाल मी राजसाहेबांना देऊ शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे। तसा अनेक दिग्गज आपल्या या मतदारसंघामध्ये आहेत, जे त्यांचे वडील आमदार होते, जे स्वतः आमदार झाले, आता मुलांची वर्णी या विधानसभेत लावत आहेत, असे अनेक लोक मी बघितली। परंतु आपल्यासारख्या लोकांमुळे मी राजसाहेबांना या ठिकाणी 3 वेळा यशाचा आनंद देऊ शकलो याचं मला समाधान आहे। या जिल्ह्यामध्ये खेड नगरपालिका असेल, दापोली नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, यामध्ये सातत्याने 15 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आहे। अनेक पंचायत समिती सदस्य असतील, अनेक सोसायट्यांचे चेअरमन असतील, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत। मला माहिती आहे हे हा सगळा इथला मतदार हा ठाकरे कुटुंबाला मानणार आहे, ठाकरेंच्या विचाराला मानणार आहे, त्यामुळे बाकीच्या ठाकरेंबद्दल बोलणार नाही, परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेणारे या महाराष्ट्रामध्ये कोण असतील तर ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत आणि म्हणून ठाकरेंच्या पाठीमागे हा कोकण आहे। अनेक ठिकाणी आम्हाला हिणवलं गेलं की हा तुमचा पक्ष संपलेला पक्ष आहे, अरे येऊन तर पहा, आमच्या समोर कोणाला यायची हिंमत नाही, आम्ही थेट भिडणारी लोक आहोत, आम्ही आरेला कार्य करणारे आहोत आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आहोत। आम्हाला अनेक वेळाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला। आम्हाला जर का संपलेला पक्ष म्हणालेत तर मग आमचाच पक्ष फोडण्याची नामुष्की तुमच्यावरती का आली? आज आमचे अनेक पक्षाचे कार्यकर्ते छोटा असो मोठा असो त्याला बोलवतात, त्याच्या गळ्यामध्ये पट्टी घालतात आणि मोठा पेपरला फोटो लावतात, मनसेला खिंडार। गेली 20 वर्ष हे खिंडार पडतायत, परंतु हे 20 वर्षामध्ये मनसेला संपवू शकले नाही आणि भविष्यात देखील संपवू शकणार नाहीत। या कोकणामध्ये घराघरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता आहे, घराघरामध्ये राजसाहेबांचा विचार आहे, त्यामुळे कोणाला संपवतील? मग असा विचार संपत नाही म्हटल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती अनेक गुन्हे दाखल केले। मुंबई गोवा हायवेचं आंदोलन करताना एका इंजिनियरला मी बांधला, अरे बांधला तो बांधलाच, त्यात काय नाकारायचं काय? त्याला असा बांधला
फक्त ने जे पॅन्ट ओली व्हायचा फक्त बाकी होतं, बाकी सगळ्या घामाने तो भिजला होता। मला सांगण्याचा उद्देश एवढाच होता की केंद्र शासन या कोकणासाठी करोडो रुपयांचा निधी टाकते आणि गेली 17 वर्ष तुम्ही हा कोकणातला रस्ता करू शकत नाही, मग तुमची खेटरानीच पूजा करावी लागेल नाहीतर काय? नशीब तुम्हाला मी त्या ठिकाणी बांधला, तुम्हाला त्या ठिकाणी कोकणी बांबूचे वळ ज्या दिवशी उठवले असते तर तुम्हाला मायेचं दूध आठवलं असतं। परंतु एका लिमिटपर्यंत आम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की तुम्हाला या कोकणाकडे लक्ष द्यावं लागेल, त्याला प्रातिनिधिक स्वरूपात बांधला, मग त्याच्यामध्ये राजकारण घुसलं। माझ्यावरती अजामीन पत्र गुन्हा दाखल केला का? तर मी लोकांसाठी भांडलो, मला सेशन कोर्टाने जामीन नाकारला, रेग्युलर कोर्टाने जामीन नाकारला का? तर माझी हिस्ट्री ही सगळी गुन्हेगारी पार्श्वभूमीची आहे आणि ही गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकांसाठी आहे, माझ्या आंदोलनाची पार्श्वभूमी आहे। मी कुठला बलात्कार खून केलेला नाही, कुठली चोरी केलेली नाही। माझ्या माय भगिनीचं कुठलं एमएससीबीचं बिल असेल, कुठला दाखला मिळत नसेल, एसटीचं आंदोलन असेल, ग्रामसेवक भरतीचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं केली ही जनतेसाठी केली। परंतु ती हिस्ट्री काढली, यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, यांना जामीन नाकारा, खालच्या कोर्टाने जामीन नाकारला, सेशन कोर्टाने जामीन नाकारला, 1.5 महिना जेलमध्ये राहिलो। माझा जामीन होऊ नये म्हणजे इथल्या दिग्गजांनी अनेक प्रयत्न केले, मी त्यावेळेला नगराध्यक्ष होतो, माझ्याकडे एक शासकीय पद होतं आणि मला 3 महिने जेलमध्ये डांबून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता हातामध्ये हिसकावून घेण्याचा डाव होता। परंतु नियतीच्या मनामध्ये काही वेगळं होतं, मला सन्माननीय हायकोर्टाने जामीन दिला आणि मी 1.5 महिन्याच्या आतमध्ये कामावरती रुजू झालो। माझ्यावरती माझी कारकीर्द संपल्यानंतर माझ्यावरती 420 सारखे गुन्हे दाखल केले, माझ्यावरती 1888 सारखे गुन्हे दाखल केले। खरं तर आम्ही सर्वजण बंधुभावानी राहणारी माणसं, अनेक गंभीर गुन्हे दाखल केले, मला तडीपारीचे प्रस्ताव दाखल झाले। ही सगळी भीती असण्याचं कारण फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माझ्या कुठल्या तरी वाटचालीमध्ये मनसे अडचण होते, मग तो असा तो काय आपल्याकडे येत नाही, मग त्याला असा दहशतीने संपवा। परंतु आम्ही राजसाहेबांचे मावळे होत, अशी किती तरी दहशत आली तर ती झुगारून तुमच्यावर मात करून तुमच्या छाताडावरती ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा मी लावू हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय। असे अनेक माझे कार्यकर्ते आहेत, असे अनेक आमचे पोटाला चिमटा घेऊन काम करणारे लोक आहेत। आम्हाला माहिती आहे की आम्ही इतिहास रचतोय, जो शिवसेनेचा इतिहास रचला गेला त्या इतिहासामध्ये अनेक असे दिग्गज आहेत आपल्या परिसरामधले असतात की आम्ही 66 साली शिवसेना स्थापनेसाठी होतो, आम्ही त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर होतो, आम्ही बाळासाहेबांच्या ह्या रॅलीमध्ये होतो। त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचं काम आम्हाला ह्या ठिकाणी मिळतं आहे, याचं आम्हाला समाधान आहे। ज्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा इतिहास दिला जाईल त्या इतिहासामध्ये वैभव खेडेकर, सचिन गायकवाड, सुबोध अशी अनेक नावं ह्या ठिकाणी आहेत जी सुवर्णाक्षराने ह्या ठिकाणी लिहिली जातील। त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला वयानी ज्यावेळेला 70-75 असू त्यावेळेला तुमच्यासारखे तरुण आमच्याबद्दल विचार करतील की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मूर्तमेर कोणी रवली। आणि म्हणून या इतिहासाची आम्ही साक्षर होण्यासाठी एका विचारांनी प्रेरित होऊन आम्ही या ठिकाणी काम करतो आहे। अनेक आम्ही या ठिकाणी चांगली कामं केली, एक सत्ता मला खेड नगरपालिकेने दिली, विकास कसा असतो हे तुम्ही खेड नगरपालिकेत जाऊन बघा, एक लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने काम करू शकतो हे तुम्ही खेडवाल्यांना जाऊन विचारा। 24 तास 365 दिवस ऊन वारा पाऊस आम्ही लोकांसाठी उपलब्ध असतो, तुमच्या आमच्या प्रमोदजींसमोर आणि अबगुलांसमोर जे उभे आहेत त्यांनी एका रिंगमध्ये तुमचा जर फोन उचलला तर मी या ठिकाणी राजकारण सोडून देईन। हाकेमध्ये उपलब्ध होणारे आम्ही सगळी माणसं, आणि म्हणून खेडवाल्यांनी सांगितले, त्यावेळेला माझ्यासमोर 3-3 दिग्गज लोक होते, मंत्री होते, माझ्या विरोधामध्ये 10-10 हजार रुपये मतासाठी वाटत होते, परंतु लोकांनी सांगितलं की आम्ही रात्रीमध्ये जर फोन केला तर वैभव खेडेकर शिवाय आमच्या हाकेला या ठिकाणी कोण येत नाही, त्यामुळे वैभव खेडेकर आम्ही मत देणार म्हणजे देणार, अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी होतं। आणि म्हणून मी 1 रुपयाची चहा कोणाला पाजली नाही, 1 रुपया कोणाला दिला नाही, आणि त्या ठिकाणी मी भरघोस मताने निवडून आलो। काही ही 30 परिस्थिती ह्या विधानसभेमध्ये आहे,
अनेक चांगले उमेदवार आपल्याला साहेबांनी दिलेत. संतोष अब्दुल जरका शेतकरी कुटुंबातला माणूस ज्याचे वडील हातगाडी ओढायचे. आम्ही संपत्ती बघून तिकीट देत नाही. अनेक लोकांनी या ठिकाणी खोके दिले आणि उमेदवारी घेतल्या, परंतु आम्ही संपत्ती बघून उमेदवार देत नाही. आज संतोष अगबोले कारण सामान्य कुटुंबातला माणूस आहे. त्याची सगळ्यात निवडणुकीचा खर्च त्याचा समाज आणि आमच्यासारखे कार्यकर्ते करतोय. आमच्या प्रमोद गांधी गुहागरमधले उमेदवार शून्यातनं विश्व निर्माण केलेला कार्यकर्ता आहे. आज व्यवसायात त्यांना दोन पैसे मिळत असले तरी समाजासाठी काय करावं या भावनेतनं ह्या गुहागरवासियांची सेवा करतोय. गेली 5 वर्ष या गुहागरच्या गल्ली गल्लीमध्ये, गावागावामध्ये, वाडीवाडीमध्ये ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या आवश्यक बाबी पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. कुठलाही प्रसंग असो, फयान वादळ असून दे, पुरासारखी परिस्थिती असून दे, त्या परिस्थितीमध्ये त्यांनी मदतीचा हात या गुहागरवासियांना दिलेला आहे. आणि म्हणून जनसामान्यामध्ये नेतृत्व ते मान्य झालेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीमध्ये प्रमोद गांधींच्या उमेदवारीने या निवडणुकीचं चित्र बदललेलं दिसतंय. असा उमेदवार या ठिकाणी सन्माननीय साहेबांनी दिलेला आहे. तिसरे आपले श्रीवर्धनचे उमेदवार आहेत फैसलभाई पोपेरे. धर्माने मुस्लिम आहेत पण तो कर्माने ते आपले आहेत. मुस्लिम जरी असले तरी ते आपल्या जीवाभावाचे आहेत. धर्म कुठल्या जाती आड किंवा कुठल्या कामाआड येत नाही. सन्माननीय राजसाहेबांनी पाळणा पाडून दिलेला आहे की मी कुठलीही जातपात मानत नाही. माझा मराठी माणूस तो मुस्लिम समाजातला असून दे, दलित समाजाचा असून दे किंवा अन्य हिंदू समाजातला असून दे, तो मराठी आहे म्हणजे तो आपला आहे. राजसाहेबांची प्रतिमा मुस्लिम विरोधी या ठिकाणी केली जाते, परंतु मला सांगणार आहे फैसलभाईंच्या उमेदवारीनं सन्माननीय राजसाहेब मुस्लिम समाजाला देखील या ठिकाणी प्रतिनिधित्व देतात. तसा फैसल आमच्या सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे. आमच्या विचारात देखील अशी काही कुठली गोष्ट येत नाही. आमच्या वागण्यामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये, आमच्या चालण्यामध्ये आम्हाला मनाला देखील हा विषय शिवत नाही. त्यामुळे जे जे ह्या ठिकाणी राजकारण करत आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही या ठिकाणी येऊन पहा. श्रीवर्धन मसळ्यामध्ये आमच्या फैसलभाईंचं काम पहा. सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी त्याला साथ देत आहेत. या निवडणुकीमध्ये ते इतिहास घडवतील अशी सगळी परिस्थिती आहे. सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की ही सगळी निवडणूक सन्माननीय राजसाहेब ठाकरे एका विचाराने आणि निष्ठेने या ठिकाणी लढवत आहेत. कुठलीही युती आघाडी नाही, कोणाची अलायन्स नाही. आमचे उमेदवार आम्ही उभे केलेत, आमच्या उमेदवारांना तुम्ही मतदान करा. आम्ही सत्तेत जाऊ हे आम्ही छातीटोकपणे या ठिकाणी काय सांगतोय. तर गेल्या 5 वर्षामध्ये, खास करून 2.5 वर्षामध्ये जो राजकारणाचा चिखल या ठिकाणी होतोय तो आपण पाहिला असेल. सकाळी 5:30 शपथविधी आम्ही टीव्हीवरती नक्की पाहिलं की आम्ही झोपेत आहे की स्वप्न पडलंय. कारण दोन विरोधात लढणारे पक्ष सकाळी उठून एकमेकांची पप्पी घेत आहेत. मी म्हटलं हे काय, तर हे खरं दिसतंय म्हणजे मला, आम्ही अनेक पदाधिकाऱ्यांना फोन केला, हे खरं दिसतंय की काय वेगळं दाखवत आहेत. ते म्हणतात राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले. अरे ज्या विचाराने तुम्हाला लोकांनी मतदान केलं त्या विचाराने तुम्ही मुठ मारी दिली आणि सत्तेच्या गाजरासाठी, सत्तेच्या मलिजासाठी तुम्ही एकत्र आलात, हे काय महाराष्ट्राला पटलेलं नाही. तो त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, तो देखील विचार महाराष्ट्राला पटला नव्हता. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं की मला काँग्रेस बरोबर काही युती करायची वेळ आली तर मी हे माझं दुकान बंद करीन, परंतु पट्ट्याने दुकान चालू ठेवलं. आणि ह्या दुकानात त्यांनी माल खरेदी केला, स्वतः मुख्यमंत्री झाले. हा देखील विचार सामान्य शिवसैनिकाला पटला नाही. 2.5 वर्षानंतर त्यांची सत्ता गेली आणि ह्या ठिकाणी अनाजी पंत असलेले या महाराष्ट्रातले फडणवीस यांनी आपली मुस्तदीगिरी मार्गून त्या ठिकाणी शिवसेना फोडली. मग तो प्रवास आपल्याला माहिती असेल, गुवाहाटी, सुरत आणि पुन्हा गोवा, पुन्हा मुंबई, 50 खोके आणि 1 मोके. अख्ख्या महाराष्ट्राने तमाशा पाहिला. लोकांच्या मनात खदखद होती, एकदा यांना संधी मिळून दे, यांना घरचा रस्ता दाखवतो.
ही खतखत गेली 2.5 वर्ष लोकांच्या मनामध्ये आहे। लोक वाट पाहतात निवडणुका कधी लागतात, बटन कधी दाबतोय, यांना घरी कधी बसवतोय। मला सांगायचं की ह्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना घरचा रस्ता दाखवला जाईल। जे अनेक सगळे सडक छाप लोक होते, जे आपण टीव्हीवर पाहतो एकमेकाला शिवांची लाखोली वाढणारे, हे लोक एकमेकाचं उणधुणं काढणारे, हे लोक चारित्र्यावरती बोलणारे, हे लोक लोकांच्या नेत्यांच्या घरापर्यंत जाणारे, हे लोक, ही संस्कृती महाराष्ट्राला मान्य नाही। आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% बदल होणार आहे। हा जो काही शिवसेना फोडलेला जो काही मुद्दा आहे, हा काही सामान्य मराठी माणसाला पटलेला नाही। हे चिन्ह, ही संघटना ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आहे। त्यानंतर दुसरा पक्ष फोडला राष्ट्रवादी, ज्या अजितदादांवरती 75,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला पंतप्रधानांनी, 8व्या दिवशी हा पट्ट्या लगेच त्यांच्याकडे उडी मारली आणि सरकार स्थापन केलं। आणि भले यांना लाजही वाटत नाही की आपण ज्यांच्यावर आरोप केलाय त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसतोय। हसन मुश्रीफ असतील, तुमचा नवाब मलिक असेल, तुमचा तो यशवंत जाधव असेल, तुमचा तो ठाण्याचा प्रताप सरनाईक असेल, या सगळ्यांवरती बेचूट आरोप केले। त्यांचा तो किरीट सोमय्या यायचा, किलीट आठवतोय का? किलीट सोमय्या किती लोकांना आठवतोय? मी ते दुसरा तुम्ही व्हिडिओचा मी म्हणत नाही, असा हातोडा घेऊन आलेला व्हिडिओतला सोडा तो, पण तो हा किरीट सोमय्या इतका गळा ओढून सांगायचा की एवढा कोटीचा भ्रष्टाचार केलाय, अमुक कोटीचा भ्रष्टाचार केलाय। आता किरीट सोमय्या आहे कुठे? हे सगळं फक्त सत्ता मिळवायचं, एकत्र यायचं, सत्ता मिळवायचं आणि महाराष्ट्र लुटायचं, अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून ही खतखत लोकांमध्ये आहे। किरीट सोमय्याशी महाराष्ट्राची नातं काही नाही, मोहित कमरोजच्या महाराष्ट्राचं काही देणं घेणं नाही। या लोकांनी महाराष्ट्राची वाट लावली गेल्या 2.5 वर्षामध्ये। अनेक चांगले प्रकल्प यांनी गुजरातला नेले, आमचं रेल्वेचं मुख्यालय, आमचं हवाई खात्याचं मुख्यालय, रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय, डायमंड मार्केट, हे सगळं त्यांनी गुजरातला घेऊन गेले। आमच्या महाराष्ट्राचे लचके तोडण्याचं काम सुरू आहे। त्याला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची सल आहे, त्याला संयुक्त महाराष्ट्राचं मुंबई पाहिजे होती। मोरारजी देसाईंनी लाठी हल्ला केला, 105 हुतात्मे झाले, परंतु त्याला मुंबई काय मिळाली नाही। मग मुंबईचं महत्त्व कसं कमी करता येईल? तर असे लचके तोडून आमची केमिकल इंडस्ट्री घेऊन गेले, आमचा कपडा उद्योग घेऊन गेले। आज आम्हाला रोजगारासाठी गुजरातला जावं लागतं। आज दररोजी उत्पन्न जर का आपण काढलं महाराष्ट्राचं, तर आपण गुजरातच्या पाठी आहोत। हे पाप कुणाचं आहे? त्या आपल्याकडं वेदांताचा प्रकल्प आला, त्या चिपचा प्रकल्प आला, हे सगळे प्रकल्प यांनी गुजरातला नेले। आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांनी करायचं काय? कुणाकडे जायचं? आज आमच्या इथल्या सगळ्यांची परिस्थिती परावलंबी झालेली आहे। 1500 रुपये आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आले, आमच्या बहिणी खुश नाही आहेत। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला सक्षम बनवा, आम्हाला आमच्या हाताला रोजगार द्या, तुमच्या 1500 रुपयांनी आमचं घर चालणार नाही। परंतु ही योजना फसवी आहे, तुम्हाला परावलंबी करायचं, सत्ता हस्तगत करायची आणि पुन्हा ही योजना बंद करून टाकायची। अनेक योजना तिने दिल्या, उज्ज्वला गॅस योजना दिली, इलेक्ट्रिसिटी दिली, बहिरजा स्कीम दिली, अनेक योजना तिने दिल्या। आमचं म्हणणं हे सगळं बंद करा, तुम्हाला द्यायचं असेल तर 1,50,000 रुपये आमच्या कुटुंबाला देऊन टाका, म्हणजे आम्हाला काय करायला नको, हे राजकारणाच्या पाठीमागे फिरायला मोकळे का आम्ही? काय परिस्थिती आहे? आज आमच्याकडची शेती बंद पडली, आमच्या इथल्या कोकणामधली शेती बंद करून लोक मुंबईसारख्या ठिकाणी रोजगाराला गेले, कारण शेती परवडत नाही। 2 रुपयाचा तांदूळ आमच्या रेशनवरती मिळतो, मग आम्ही शेती करा कशाला? अनेक आमच्याकडचे लोक नोकरी धंद्यानिमित्त मुंबईला गेले। दुर्दैवाने म्हणावं लागेल की आमचं कोकण हे वृद्धाश्रमाकडे चाललेलं आहे, फक्त ज्येष्ठ मंडळी गावामध्ये आहेत, बाकी आमचा तरुण मुंबईला, पुण्याला आणि त्या गुजरातला। आमच्या इथला मुस्लिम युवक आखातामध्ये, गल्फ कंट्रीमध्ये नोकरीसाठी जातो। हे राज्यकर्ते गेले 25 वर्ष या ठिकाणी राज्य करतायत, त्यांना एखादा प्रकल्प आणू शकले नाहीत, एखादी रोजगाराची संधी उपलब्ध करू शकले नाहीत,
आमच्या एवढा विस्तीर्ण जो आमचा किनारा आपण म्हणतो कोकण म्हणजे कॅलिफोर्निया, कोकण म्हणजे स्वर्ग, या लोकांनी भकास त्याचं करून टाकले कोकणाचं. एकही कुठली पर्यटनाची संधी या ठिकाणी निर्माण केली नाही. आपण बघत असाल कोकणामध्ये अनेक पर्यटक येतात, त्याला चांगली राहण्याची व्यवस्था नाही, चांगले रस्ते नाहीत, फ्युअल स्टेशन नाहीत. कोकणामध्ये आणखीन जे कमर्शियल जे पर्यटन लागतं ते कुठेच पाहायला मिळत नाही. मग गेल्या 25 वर्षामध्ये ह्या लोकांनी केलं काय? केलं काहीच नाही, आपल्या संपत्तीमध्ये वाढ केली. तुम्ही गेल्या वर्षीचं प्रतिज्ञापत्र यांचं काढा निवडणुकीतलं, आणि ह्या वर्षी प्रतिज्ञापत्र दिलं तुम्ही पहा, तिपटीने वाढ झाले, 3 पट वाढ झाले त्यांच्या संपत्तीमध्ये. ही संपत्ती आली कुठून? यांचे कुठलेही स्थायी किंवा त्यांचे व्यवसाय नाहीत. ही सगळी मलिदा रस्ते आणायचे, पाखाडे आणायचं, पूल बांधायचे, पुलासाठी आणायचं, आणि कॉन्ट्रॅक्ट कुणी घ्यायची? यांच्याच मुलांनी घ्यायची, यांच्याच नातेवाईकांनी घ्यायची. ते सगळे पैसे आपल्यालाच. ही परिस्थिती आहे. आणि आमच्या सगळ्या तरुणांनी यांच्या पाठीमागे फक्त जयघोषाच्या भूमिका घ्यायच्या आणि पाठीमागे फिरायचं. आपण ही परिस्थिती बदलण्याची वेळ आता आलेली आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे की येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी आपले मुंबईवाले असतील, आपले मित्र असतील, आपले नातेवाईक असतील, या सर्वांना सांगा की एका विचारानं, एका मतानं आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आपण उभं राहा. आपली दिशाने रेल्वे इंजिन ही लक्षात असून द्या. या रेल्वे इंजिनला अनेक डबे लागणार आहेत. या रेल्वे इंजिनमध्ये अनेक लोक बसायला येणार आहेत. भविष्य आपल्या एवढं आपल्या ध्यानात असून द्या. या राज्याची अवस्था त्रिशंकू सरकारकडे जाते असं अंदाज आहे. मग आम्ही म्हणतो बा, आम्ही कसं काय सत्तेत जाणार? ज्या सत्ताधाऱ्याला किंवा ज्या पक्षाच्या पाठीमागे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं बळ असेल तेच या ठिकाणी सत्ता स्थापन करू शकतात असं जाणकारांचा अंदाज आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या सत्तेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी निश्चित सत्तेमध्ये असेल. अनेक लोकांना संधी मिळेल, अनेक लोक आमदार होतील, अनेक लोक त्या ठिकाणी मंत्री होतील. मनसेचे दिवस आणि मनसेची वाटचाल आजपासून यापेक्षा अधिक गतीने या ठिकाणी सुरू होईल असं मला या ठिकाणी वाटतंय. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील. मी आपला अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळालं असेल की ओठात एक आणि पोटात एक असं मनसैनिकाला कधीच जमलं नाही. जे आहे ते खळखट्याक आणि स्पष्ट आणि खरोखरच वैभवजी आपल्यासारखा ज्वलंत असं नेतृत्व करणारा नेता या कोकणाला लाभलाय. म्हणून इतके तरुण तडजदार उमेदवार राजसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत. पण या सगळ्या आखणीच्या मागे महाराजांच्या मोहिमा जेव्हा व्हायच्या तेव्हा मावळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्यासोबत महाराजांच्या विचारधारेवर चालणारे तानाजी, येसाजी, बाजी जसे असायचे तसे आजच्याच नव्हे तर गेली अनेक वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रत्येक भूमिकेच्या मागे एक ब्रेन आहे, एक सुपीक असा मेंदू आहे. आणि खरोखरच नियोजन कसं असावं, व्यवस्थापन कसं असावं आणि शिस्त कशी असावी ही आम्ही त्यांच्याकडून शिकतो. जास्त वेळ न दवडता मी आदरणीय अभ्यंकर साहेब जे आपल्या सर्वांचे लाडके नेते आहेत त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांचा कडकडाट सन्माननीय अभ्यंकर साहेब यांच्या. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आपण समोर विराजमान सर्व महाराष्ट्र सैनिक, ग्रामस्थ, पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वप्रथम एक गोष्ट तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की टायगर अभी निकला है और 10 मिनट में यहाँ पे आ रहा है. त्यांचं हेलिकॉप्टर जे होतं ते काही तांत्रिक कारणामुळे थोडं डिले झालं होतं, त्यामुळे ते लँड झाल्यानंतर आता तिकडनं निघालेले आहेत. मला वाटतं तिकडनं यायला जो काही वेळ लागेल 10-15 मिनटं तेवढाच वेळ मला वाटतं आहे, मला वाटतं निघालेत तिकडनं ते. आता आम्ही जे सगळे तुमच्यासमोर आलेलो आहोत, माझा आवाज जरा गेलेला आहे दौरे करून, परंतु आम्ही जे आता तुमच्यासमोर आलेलो आहोत ते खरं नवनिर्माणाचं स्वप्न दाखवण्याकरता आलेलो आहोत बांधवांनो. नुसत्या घोषणांचा पाऊस पडायचा नाही आहे,
कारण मला आठवतं आहे की माझे केस काळे होते तेव्हा मी ऐकलं होतं की कोकणचा कॅलिफोर्निया होणार आहे. आता रंग बंद केला टक्कल पडलं तरीसुद्धा कोकणचा काय कॅलिफोर्निया झाला नाही आहे. हा कोकणचा रस्त्याचा प्रश्न तो कोणाचा अखत्यारीत येतो हा विषय नाही, परंतु वर्षानुवर्ष इकडे जे प्रस्थापित आमदार आहेत हे इकडची सगळी जी नेते मंडळी आहेत यांनी या कोकणवासियांच्या तोंडाला फक्त पानं पुसलं बांधवांनो. आणि हे बोलून बोलूनसुद्धा कंटाळा आला. आज गुहागरसारखं हे पर्यटन क्षेत्र आहे त्याचा विकास नाही, मच्छीमारांचे अनेक विषय आहेत त्याबाबतीत उदासीनता आहे. मग इकडचे जे आमदार आहेत ते काय करत आहेत, ते लोकांपर्यंत जात आहेत का, त्यांच्या प्रश्नांपर्यंत जात आहेत का, तर नाही. त्यांना माहिती आहे की शेवटच्या चार दिवसात विशिष्ट गोष्टी केल्या की जनता जाणार कुठेही माझ्याबरोबरच येणार आहे, हे आपल्यालाच मतदान देणार आहे. आणि एक गोष्ट नक्की मी तुम्हाला सांगतो, आत्ता जेव्हा हे महाराष्ट्राचे दौरे आम्ही सगळ्यांनी केले तेव्हा आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं, हे सगळ्यांना कळलं की आता लोकांनासुद्धा मग कुठेही तो विदर्भ असेल, मराठवाडा असेल, तो उत्तर महाराष्ट्र असेल, तो पश्चिम महाराष्ट्र असेल, पण आता लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात बदल पाहिजे आहे. गेल्या 5 वर्षात हे जे काय सत्तेचा खेळ चालू आहे ह्यांना कोणाची लोकांची जनतेची पडलेली नाही आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला माहीत नसेल की तुम्ही मत कोणाला दिलं, तुमचा नक्की उमेदवार आत्ता कुठे आहे, तो कुठल्या पक्षाबरोबर आहे आणि तो काय करतो आहे. कारण सत्तेकरता हे लढले युतीमध्ये, नंतर सत्तेकरता गेले आघाडीबरोबर, आणि त्याच्यानंतर काय झालं सगळं मी तुम्हाला इथे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. बांधवांनो, तुम्हाला ज्या काही 4 गोष्टी आम्ही इकडे सांगायला जमलेलो आहोत की एखादी गोष्ट जेव्हा राज साहेब ठाकरे मांडतात, पक्ष जेव्हा त्यांनी 17 वर्षापूर्वी काढला, ह्या पक्षाचं नाव जेव्हा त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं ठेवलं, त्या नावातच सगळं दडलेलं आहे. माझी खास करून तुम्हाला कोकण बांधवांना विनंती आहे, तुम्ही आजपर्यंत अनेक पक्षांच्या मागे उभे राहिलेला आहात, एकदा पूर्ण ताकदीने मनसेच्या मागे उभं राहून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नवनिर्माणाचा अर्थ काय असतो. त्याचं एक छोटंसं मॉडेल हे राजसाहेबांनी कॉर्पोरेशनमध्ये दाखवून दिलं होतं. तुम्ही म्हणाल ती गोष्ट नाशिकमध्ये दिली होती, म्हणाल ते चांगले रस्ते, उत्तम रस्ते, रस्ते असे होते ते चॅनलवाले आहेत. मी मुद्दाम इकडे उल्लेख करीन की 5 वर्षामध्ये रस्त्यावर पडलेले खड्डे हे असं एकमेव शहर होतं नाशिक की एकही कार्यक्रम खड्ड्यांचा हा नाशिकमध्ये करता आला नाही. ह्याला म्हणतात नेतृत्व, लक्षात ठेवा बांधवांनो. आणि हे जर नेतृत्व असेल, हे एका शहराचं तुम्हाला उदाहरण दिलं, आज 17 वर्ष राजसाहेब ठाकरे स्वतःला ह्या महाराष्ट्राच्या विकासाकरता अर्पण करतायत. ते जेव्हा एखादा विचार मांडतात, ते जेव्हा एखादी गोष्ट सांगतात, तेव्हा ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय असते, ते जी काही गोष्ट मांडतात त्यातनं जो काय तो संदेश असतो तो लोकांच्या भल्याकरता असतो, तो या जनतेच्या भल्याकरता असतो. नाही तर तुम्ही आत्ता बघताय सत्तेकरता खुर्चीकरता तुम्ही युतीत लढता, युतीत लढल्यानंतर सांगता माझ्या कानात कोणीतरी काहीतरी बोललं होतं, आता मी आघाडीत जातो, काहीच वाटत नाही तुम्हाला, स्वतःला काहीही वाटत नाही. कोणाबरोबर गेलात तुम्ही? शिवसेना उभाठा. कोणाबरोबर गेलात तुम्ही? गेलात काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर. सन्माननीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर जाण्यापेक्षा माझा पक्ष मी बंद करीन बांधवांनो. या विचारानं तुम्ही तिलांजली नाही दिलीत? तुम्हाला कोणालाही राग येत नाही त्याचा? या जनतेला राग येत नाही की मी मत कोणाला दिलं? लोकांनी मत दिलं होतं युतीला, आणि आमदार कुठे गेले तर आघाडीमध्ये. म्हणजे तुमचा कोणाचाही विचार बांधवांनो झालेला नाही आहे. तुम्हाला गृहित धरलं हे जाणार कुठे, माझ्या मागेच परत येणार आहेत, हे मलाच मतदान करणार आहेत. आणि हे जेव्हा गेले जाऊन केलं काय? आम्हाला शिकवतात की मनसे भूमिका बदलते, एक भूमिका सांगावी जी बदलली असेल. जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा शिवतीर्थाच्या स्टेजवरून सांगितलं होतं सन्माननीय राजसाहेबांनी की हा बिनशर्त जो पाठिंबा दिलेला आहे, ज्या काही आमच्या 5 मागण्या त्यापैकी 2 मागण्या आत्तापर्यंत वैभवजी पूर्ण झालेल्या आहेत. त्यातली पहिली मागणी होती की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, ही मागणी केंद्राने पूर्ण केली, त्याबद्दल अभिनंदन नको करायला. दुसरी मागणी होती मराठी भाषा भवनाची, ती मागणी पूर्ण झाली, त्याबद्दल अभिनंदन नको करायला. मग जर चांगल्या गोष्टी एखाद्याने केल्या असतील तर 100% त्याचं अभिनंदन केलं जाणारच कुठल्याही परिस्थितीत, आणि जे चुकेल त्या ठिकाणी टीकाही केली जाईलच. शेवटी असं आहे लक्षात ठेवा, जर महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांना एकत्रपणे काम करायला लागेल, आपल्याला सगळ्यांना एक दिलाने या महाराष्ट्र पुढे न्यायला लागेल बांधवांनो. हे तुम्ही सगळ्यांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण या सत्तेचा किंवा या आघाडीचा आणि युतीचा विचार करतो, म्हणजे मला कळलंच नाही, म्हणजे काय जम्बो सर्कस चालू आहे का? म्हणजे कळलं नाही. लढले युतीमध्ये, युतीमध्ये लढल्यानंतर वैभवजी तिकडनं काही जण उठले आणि ते म्हणाले आता आम्ही आघाडीमध्ये जातो.
त्या आघाडीमध्ये गेले, सत्तेत बसल्यानंतर तिकडे जे कोणी 40 होते ते म्हणाले आम्ही राष्ट्रवादीबरोबर संसार करू शकत नाही म्हणून आम्ही उठतो आणि भाजपबरोबर जातो। ते भाजपत गेले, कालांतराने इकडची जी राष्ट्रवादी होती ती फुटली, तिकडचे 40 गेले, ज्यांच्यावर आरोप झाले ते उठले, ते यांना जाऊन मिळाले। हे अशा प्रकारे विचाराने महाराष्ट्र पुढे जाणार आहे, हे अशा प्रकारे राज्य पुढे जाणार आहे। त्यांनी तुम्हाला सगळ्यांना गृहित धरलं बांधवांनो, होतं आहे का लक्षात ठेवा, तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात, तुमच्या मनात चीड नाही आहे, तुमच्या मनात राग नाही आहे, तुम्हाला वाटत नाही आहे, तुम्ही फक्त मत देता। एक लक्षात घ्या, तुमच्या दिवसाची सुरुवात जी होते ना ती सुद्धा महानगरपालिका, तुम्हाला नळ असेल, पाणी असेल, वीज असेल, शिक्षण असेल, दूध असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या शासन ठरवत असतं, ह्या केंद्र ठरवत असतं। तुम्ही सगळे जागरूक असला पाहिजेत, तुम्हाला कोणी गृहित धरता कामा नये। आणि जेव्हा राजसाहेब ठाकरे एखादा विचार म्हणतात, आम्ही आता विदर्भात गेलो होतो, आजही तिकडची काही राज्य, आजही तिकडचे काही जे जिल्हे आहेत ते जिल्हे आजही दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केलेले आहेत। आजही 70 वर्षांनी आपल्या बांधवांना प्यायला पाणी नाही आहे आणि आपण भांडतोय कशावरती, कुठल्या गोष्टी आपण पुढे नेतोय, कुठल्या गोष्टी आपण समाजाला देणं लागतो। जेव्हा ह्या तुमच्या भागातला आमदार जिंकून येतो आणि तो म्हणतो मी ते प्रस्थापित आहे, तर माझा त्यांना अतिशय नम्रपणे प्रश्न आहे, आपण जर प्रस्थापित आहात तर इकडच्या स्थानिकांना विस्थापित का केलं तुम्ही? आज मग हे 9 तालुके असतील रत्नागिरी जिल्ह्यातले, ह्या 9 तालुक्यांमध्ये शुकशुकाट आहे, असं वाटतं म्हाताऱ्यांचा प्रदेश आहे म्हणून। सगळी तरुण मुलं कामाकरता, नोकरी धंद्याकरता ही मुंबई, ठाणे, इतर ठिकाणी पुण्याला जात असतात, मग इकडच्या राज्यकर्त्यांना लाज नाही वाटत, कोणालाही असं वाटत नाही की ही जी मुलं आहेत, ही जी जनता आहे, ही ह्याच ठिकाणी थांबली पाहिजे, ह्या शहरात थांबली, हे असं असतं शहर? हा अशा प्रकारचा मेंटेनन्स शहराचा असतो? हे असे रस्ते असतात? व उत्तम असा 700 किलोमीटरचा 720 किलोमीटरचा किनारा आपल्याला लाभलेला आहे, उत्तम असा किनारा लाभला आहे आणि काय तर गुहागर बीचची अवस्था करून ठेवली आहे, वाट लावून टाकली सगळ्या बीचची। अशा प्रकारे चालतं शासन? अशा प्रकारे काम केलं जातं? म्हणजे मला काही काही गोष्टी यांच्या कळत नाही, नक्की हे आमदार होऊन करतात काय, नक्की हे लोकांना काय देतात? जेव्हा एखादा आमदार होतो तो शपथ घेतो की मी लोकांकरता हे सगळं करीन, मग मला एकदा त्या आमदारांनी सांगावं आणि जाहीर सांगावं की होय मी इतके वर्ष आमदार आहे आणि इतक्या वर्षामध्ये मी ह्या जनतेकरता, तुमच्या ह्या गोवागरच्या जनतेकरता मी इतकं मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। फक्त तुम्हाला आश्वासनं द्यायची, निवडणुका आल्या की भूलथापांना बळी पाडायचं। मला वाटतं मागे ते का असं वैभव एका वेगळ्या पक्षात पण गेले होते ना मधल्या काळात, विचार बदलून, बरोबर बोलतो ना, ही अशा प्रकारची विचारधारा असते। मग आम्ही चांगले हो, आज 17-18 वर्ष आम्ही राजसाहेबांबरोबर संघर्ष करतोय, आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध सगळेजण काम करतोय, आम्ही सगळे सच्चे कडवट महाराष्ट्र सैनिक आहोत, म्हणून आम्हाला आमच्या राजसाहेबांचा अभिमान आहे, लक्षात ठेवा। का वाटतं त्या माणसावरून जीव वळून टाकावा? का वाटतं की राजसाहेब सांगतील तो आदेश पाळावा? तुम्हाला एक छोटीशी घटना सांगतो नाशिकची। तेव्हा राजसाहेबांच्या घरावरती प्रचंड मोठं असं संकट कोसळलं होतं, आरोग्याचं संकट होतं अमितजींचं। आम्ही साहेबांना फोन केला, तेव्हा माझ्याकडे नाशिकची जबाबदारी होती, सन्मान्य साहेबांना फोन केला, तेव्हा तिथे इलेक्शन्स लागल्या होत्या, निवडणुका लागल्या होत्या। आणि जेव्हा मी फोन करून त्यांना म्हटलं साहेब अशा अशा गोष्टी घडलेल्या आहेत, आपण नाशिकची सेंट्रल मैदानची सभा रद्द करूया किंवा आम्ही ती आमच्या पद्धतीने करतो, नेता कसा असतो, नेता कसा वागतो, नेता जनतेचा विचार कसा करतो, हे या पुढच्या राजसाहेबांच्या वाक्यात दडलेलं आहे। त्यांनी सांगितलं अविनाश मी मुंबईवरनं निघतोय, नाशिकला येतोय, सभा करतोय आणि परत जातोय, ह्याला म्हणतात लोकांचा विचार करणारा नेता, म्हणून कितीही आयुष्य वाळून टाकलं तरी ते कमी पडेल, लक्षात ठेवा। ते नाशिकला आले, त्यांनी सभा घेतली, उत्तम सभा घेतली, सांगायलाच नको, उत्तम सभा घेतली त्यांनी नाशिकची, उत्तम असे विचार मांडले, म्हटलं धन्यवाद सर आपण आलात ह्या सगळ्या संकटात सुद्धा। मला गाडीत बसताना कळलं नाही की त्यांनी तेव्हा घाम पुसला का डोळ्यातले अश्रू पुसले बांधवांनो, हा नेता लागतो, लक्षात ठेवा। पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा पहिल्या सभेला राजसाहेब ठाकरेंचं वाक्य काय होतं की मी आज स्वतःला या महाराष्ट्राला अर्पण करत आहे आणि आजपर्यंत ते फक्त महाराष्ट्रातील स्थानिक जनतेचाच विचार करत आहे। तुम्हाला माहिती आहे की अनेकदा त्यांचे विचार ऐकून कधी स्वार्थ नाही बघितला, कधी खुर्चीकरता विचार नाही मांडले बांधवांनो की मला खुर्चीकरता कशा प्रकारची ॲडजस्टमेंट करायला लागेल, हे कधी राजसाहेबांनी केलेलं नाही आहे, लक्षात घ्या। आणि तुम्ही त्यांना शिकवताय, हे जेव्हा मी ऐकतो मला त्या शिवसेनेचा उपाठाचं तर हसायला येतं। चल ज्याला स्वतःचा सन्मान्य बाळासाहेबांनी आणि शिवसैनिकांनी
अपार कष्ट करून शिवसेना नावाचा एक पक्ष उभा केला होता, तो आपल्या सर्वांच्या डोळ्यादेखत तो शिवसेना उबाठा नावाचा एक गट झाला। आणि प्रश्न तुम्ही आम्हाला विचारताय, तो सकाळचा नऊचा भोंगा वाजतो संजय राऊत नावाचा, मला नवल वाटतं, रोज सकाळी येऊन हा माणूस थकत कसा नाही, त्याचा चेहरा बघून कंटाळा येतो, रोज सकाळी यायचं, लोकांना दूषणं द्यायची, लोकांना शिव्या द्यायच्या, संपूर्ण राज्याची भाषा नाही बदलायचं ठरवलं का, संपूर्ण राज्याची हे अशा प्रकारचे आपल्यावर राजकीय संस्कार आहेत का, आगमन झाले का, आलेत का, त्यांना थांबव, झालं त्यांना थांबव, आता मी पण ते वाजवायला सुरू करतो, बाळा आले की वाजव, आता माझे पाय थरथरायला लागतात, कसं आहे टेन्शन येतं ना साहेबांचं, काय आहे ह्या प्रकारचे राजकीय संस्कार आपल्यावरती आहेत का, एकदा महाराष्ट्राचा इतिहास बघा बांधवांनो, माझी खास करून पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण नीट अभ्यासू आहात सगळे, आपल्या हातात चौथा स्तंभ आहे, तो स्तंभ आहे विकासाचा, तो स्तंभ आहे ह्या जनतेच्या विषयांचा प्रश्नांचा, पण आपण जेव्हा बघतो की कशा प्रकारचं राजकारण आहे, कशा प्रकारची भाषा असते, तरुण वर्ग येईल आपल्याकडे, कुठली भाषा आपण वापरतो, काय सकाळी उठतात तो त्याला शिवाय देतो तो त्याला शाप देतो, हे काय चाललं काय, असंच राजकारण, तो सकाळी एक नऊचा भोंगा उठतो, राज ठाकरेंनी काय केलं, तू काय केलंस, उदारीवरचा खासदार तू, 40 आमदारांच्या जीवावर तुम्ही खासदार झालात, 40 आमदार सोडून गेले, मग तुमच्यात जर स्वाभिमान असेल राऊत साहेब तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देऊन दाखवा आणि मग आमच्यावरती टीका करा, लक्षात ठेवा, ऐकतोय आमच्यावर राजसाहेबांचे संस्कार आहेत, आम्ही उगाच कधी कोणाबाबतीत बोलत नाही, परंतु सतत तुम्ही कारण नसताना राजसाहेबांचं नाव जर बदनाम कराल तर आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, आम्ही कोणाच्या बापाचं सुद्धा ऐकणार नाही, लक्षात ठेवा, जर राजसाहेबांचा अपमान केला तर नुसती उचलले जीप लावली टाळ्याला, नुसतं बोलत बसायचं, नुसते काहीतरी विषय घ्यायचे, कुठलेही विषय घ्यायचे, ह्याच्यात जनतेचे विषय कुठे आहेत मला सांगा ना, युती आहे आघाडी आहे, ह्याच्यात जनतेचे विषय कुठे आहेत, लाडकी बहीण योजना 1500 रुपये आणि गॅसचा भाव 1200 रुपये, पैसे कोणाचे, वाटतंय कोणाला, ही योजना चालणार आहे आयुष्यभर, ही योजना महाराष्ट्राला परवडणार आहे, ह्याचा अभ्यास तुम्ही केला आहे, या लोकांसमोर सांगा लोकांना की हो ह्या प्रकारे आम्ही पुढची 5 वर्ष सत्तेत असू किंवा नसू, आणि अजून आकडे वाढवत आहेत, कोण म्हणते 2100 देऊ, कोण म्हणते 3000 देऊ, ही या लोकांची गरज नाही आहे, लक्षात ठेवा, हा समोर जो सामान्य माणूस बसलेला आहे, जो शेतकरी बसलेला आहे, ज्या माता भगिनी बसलेल्या आहेत, त्या म्हणतात आमच्या हाताला काम द्या, आम्हाला फुकट पैसे देऊ नका, फुकट पैसे कोणालाही आवडत नाहीत, ठराविक राजकीय लोकांना सोडलेत तर फुकट पैसे हे जनतेला आवडत नाहीत, मेहनत करून तुम्ही ते सगळे बसलेला जे आहात, उन्हा तानाचे बसलेला आहात, हे तुम्ही मेहनत करून पैसे कमवताय, स्वाभिमानाने अभिमानाने पैसे कमवायचा आहे, हा कुठल्या प्रकारचा खेळ चालला आहे महाराष्ट्रामध्ये, मला सांगावं गेल्या या 5 वर्षामध्ये आपली काय डेव्हलपमेंट झाली आहे, आपलं राज्य कुठे गेलेलं आहे, आपलं राज्य व्यवसायाच्या बाबतीत कुठे गेलेलं आहे, कुठल्या प्रकारचे सामान्य जनतेचे विषय, मी जेव्हा हे दिग्गज राजकारणी येऊन बोलतात की मी तुम्हाला रस्ता देईन, मी तुम्हाला वीज देईन, मी तुम्हाला पाणी देईन, मी तुम्हाला शिक्षण देईन, तेव्हा असं वाटतं यांना शाळेत 3-4 वर्गात नेऊन बसवावं, तेव्हापासून नागरिक शास्त्र सुरू होतं, फक्त टीका करायची, सकाळी उठल्यानंतर राजसाहेब ठाकरेंवरती टीका करायची, अहो जर एखादी गोष्ट सन्मान्य मोदी साहेबांनी चांगली केली असेल, जर 370 कलम रद्द झालं असेल तर त्यांचं कौतुक हे राजसाहेब ठाकरे करणार, म्हणजे करणारच, लक्षात ठेवा असा आमचा नेता आहे, आणि जर एखादी गोष्ट चुकली असेल तर ती सुद्धा ठणकावून सांगणारे राजसाहेब ठाकरेच आहेत, खुर्चीकरता ॲडजस्टमेंट केलेलं नाही आहे की मला खुर्चीत बसायचं आहे, मग माझ्या विचारांशी मी प्रतारणा करतो, ज्या काँग्रेसनी कायम स्वातंत्र्यवीर सावरकरांचा द्वेष केला त्यांच्याबरोबर शिवसेना उभाठा बसलेली आहे आणि आम्हाला शिकवत आहे, अहो अख्खे विचार तुम्ही पवारसाहेबांच्या पायाशी टाकून दिलेत आणि आम्हाला शिकवत आहे, मनसेच्या कार्यकर्त्यांना राजसाहेबांना शिकवत आहे, परत सांगतो हे संस्कार आमच्यावर राजसाहेबांचे नाही आहेत, पण होय बोलावं लागतं, अति केलं तर बोलावं लागणार, तुम्ही तुमचा पक्ष वाढवा आम्ही आमचा पक्ष वाढवू, ही राजकीय स्पर्धा नसते, नुसती या राज्याची भाषा बदलून टाकली आहे, राज्याची संस्कृती बदलून टाकली आहे, लोकांना वाटतंय काय, लोकांना पाहिजे काय, याचा कोणीही विचार करत नाही आहे, मी माझी सत्ता माझी खुर्ची माझं दुकान कसं चालू राहील, याला अपवाद म्हणजे राजसाहेब ठाकरे आहेत, आत्ता मी जेव्हा दौरा सुरू केला लक्षात ठेवा नेता थांबतच नाही आहे, भीर आम्ही फिरतोय सगळीकडे, हे कोणाकरता फिरतोय, स्वतःकरता फिरतोय, काय महाराष्ट्राचं भलं करायचं जनतेचं म्हणून आम्ही फिरतोय,
कशाला म्हणतात नवनिर्माण का? आमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, ते विचार करून ठेवलेलं आहे. आम्ही जेव्हा विदर्भात जातो आजही विदर्भात कापसाला भाव नाही, आजही तिकडचा शेतकरी आत्महत्या करतोय. जीव जळतो हो, विचार करा, जीव जळतो. हे मी राजकीय भाषण करत नाही आहे बांधवांनो, माझ्यावर 1% तरी विश्वास ठेवा. एक विचार करा, या आत्महत्यामध्ये जर माझी बायको असेल तर, या आत्महत्या करणाऱ्यामध्ये जर माझे वडील असतील तर, ह्याच्यामध्ये माझी आई असेल तर, आणि सर्वात महत्त्व ह्याच्यात जर माझी मुलगी किंवा मुलगा असेल तर आपण सोडू काय राजकारणांना? कारण जळ आपल्याला लागत नाही, जळ आपल्याला पोचत नाही, दुःख आपल्याला होत नाही. कारण काय? दुसऱ्या दिवशी पेपरात द्यायचं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना 5 लाखाची मदत, ही किंमत आहे शेतकऱ्यांची महाराष्ट्राला. त्यापेक्षा त्याला 24 तास वीज द्या, त्याला पाणी द्या. आज ह्या संपूर्ण सेक्टरमध्ये मच्छीमारांचा मोठा विषय आहे. म्हणजे मला कळत नाही भोजी आता इथे कोण बसले होते, त्यांनी मला सांगितलं मगाशी, आम्ही परवा ते आमचं शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो समुद्र इकडे, आणि ते काय ते मच्छीमार कॉलेज काहीतरी नागपूरमध्ये. बरोबर बोलतो का चूक बोलतोय? बरोबर आहे ना? म्हणजे यांच्या बुद्धीची काय दकी करावी काय ना हसावं मला कळत नाही. अहो समुद्र किनारा कुठे, तिकडे काय करायचं? ग्लासमध्ये मिठाचं पाणी बनवून द्यायचं आणि मासे सोडायचे? अहो कुठे गेली आहे बुद्धी? का तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात? का तुम्ही लोकांपर्यंत 4-4.5 लाख मच्छीमारांचा विषय आणि आम्ही ढिम्म आहोत, आम्ही गप्प आहोत? ह्या हायवे इकडे चालू आहे असेल तो कुठल्याही अखत्यारीत येत असेल, तो केंद्राचा असेल, तो राज्याचा असेल, इकडे बसलेले आमदार खासदार करतात काय? आजपर्यंत 100 लोक गेली, आम्ही ढिंब आहोत. कारण माझी आई नाही गेली, माझे वडील नाही गेले, माझा मुलगा नाही गेला, माझी मुलगी नाही गेली, म्हणून मला फरक पडत नाही आहे. होय, मनसेनी मोर्चा काढला, मनसेनी मोर्चा काढला, त्यांचं निदान थोडी जाग आली. असा रस्ता नसतो हा मुंबई गोवा हायवे. किती 19-20 वर्ष झाली वैभवजी? किती? 17 वर्ष. 17 वर्ष झाली हा मुंबई गोवा हायवे पूर्ण होतोय, अजूनही पूर्ण झालेला नाही. हे पर्यटन स्थळं सगळी पडलेली आहेत ह्या इकडे, कोणी बघतच नाही आहे. वेडं वाकडं सगळं भरतं, इंडस्ट्री नाही आहे इकडे. कुठल्या प्रकारे तुमचं मला सांगा, तुमचं जे शहर आहे हे अशा प्रकारचं शहर असतं? प्रमोदजी आपण गोवाघरचे आहात, माझी आपणास विनंती आहे, आमदार तर तुम्ही नक्की होणार म्हणजे होणारच हे लक्षात घ्या. लोकांनी ठरवलं की राजसाहेबांचे उमेदवार हे आता आमदार होतील. पण विनंती आहे, जमिनीवर राहून ना पहिलं लोकांना साधे मूलभूत प्रश्न असतात. इकडच्या माता भगिनींना वाटतं मी संध्याकाळी माझ्या मुलाला मुलीला कुठल्या बागेत घेऊन जाऊ, जर नगरपालिका महानगरपालिका हे वेगवेगळं सगळं काढून दिलेलं आहे, पण दुर्दैवाने कोणाला आपल्या जबाबदाऱ्याच माहीत नाही आहेत. पण निदान आपण तरी आमदार झाल्यावर ह्यांचे कान उपटा आणि सांगा, एखादं शहर जर चांगलं असेल तर गटार योजना चांगली पाहिजे, नळ योजना चांगली पाहिजे, चांगल्या बागा झाल्या पाहिजेत, चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत, चांगली कॉलेजेस झाली पाहिजेत. इकडच्या मुलाला असं वाटता कामा नये की माझी वेस ओलांडून बाहेर जाईन, मुंबई तर सोडून द्या. आणि मुंबईच्या माणसाला वाटलं पाहिजे की माझ्या आयुष्याचं भलं हे या गुहागरमध्येच होऊ शकतं, तर तुम्ही खरे जनतेनं निवडलेले आमदार. हे पहिलं लक्षात घ्या बांधवांनो. आणि हे का बोलतोय मी तुमच्याशी, कशा करताय वाटतं? आम्ही जेव्हा या सगळ्या गोष्टी बघतो ना, आणि जेव्हा राजसाहेब ठाकरेंना काम करताना बघतो, तेव्हा खरंच सांगतो ऊर भरून येतं की नेता कसा असायला पाहिजे. तो नाही सत्तेचा विचार करत, तो नाही खुर्चीचा विचार करत, तो कायम. आज त्यांनी एक वाक्य सांगितलं होतं, ते तंतोतंत लागू होतं, की मी आज स्वतःला या महाराष्ट्राला अर्पण करत आहे. ह्या वाक्याची ताकद घ्या, लक्षात घ्या बांधवांनो. हे केव्हा माणूस बोलू शकतो? जेव्हा तो स्वतः पारदर्शक असतो. तुम्हाला नाशिकची एक गोष्ट मुद्दाम सांगेन. वैभवजी तुम्ही तर मला वाटतं नगराध्यक्ष होतात, बरोबर? नाशिक रेकॉर्ड तुम्ही काढून बघा, मीडियावाले बसलेत समोर. नाशिकमध्ये 5 वर्ष मनसेची सत्ता होती, आणि 5 वर्ष मनसेच्या सत्तेमध्ये आपल्या 40 पैकी एकाही नगरसेवकावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, कारण ते सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचा चेहरा होता. हे लक्षात ठेवा. ह्याला म्हणतात नेता, ह्याला म्हणतात काम करण्याची पद्धत. नाशिकच्या महापौरांचा सत्कार हा अमेरिकेत झाला, लक्षात घ्या. आजपर्यंत कोणाचा झाला होता? नाशिकचे रस्ते बघा, नाशिकच्या बागा बघा, नाशिकला सगळं CSR फंडातून डेव्हलपमेंट बघा, आता त्याची वाट लागलेली आहे. आता नाशिककर जनता म्हणते की साहेब तुम्ही परत या इकडे, तुम्ही सत्तेत या. होय नक्की येणार, कारण जेव्हा मी उत्तर महाराष्ट्रात गेलो होतो तेव्हा जेव्हा नाशिकच्या सगळ्या सभा घेतल्या, नाशिकच्या जेव्हा सगळ्या सर्वे घेतल्या, तेव्हा एक नक्की दिसलं की लोक खुर्ची घंटा वाढतायत, लोक मी कसा जिंकीन ह्याच्याकरता म्हणतायत. आणि राजसाहेब ठाकरे माझा स्थानिक नागरिक कशा प्रकारे सुखात राहील
याचा फक्त विचार करतायत। म्हणून या सर्व नेत्यांमध्ये आणि राज साहेबांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे बांधवांनो, लक्षात ठेवा। आणि म्हणून मी तुम्हाला 10 वेळा एकच गोष्ट सांगेन, तुम्ही अनेकांना आजपर्यंत हे खास इकडच्या जनतेला आहे गोवाघरच्या, हे तरुण चेहरे आहेत दोन्ही, संतोष अकबूल असतील, दुसरे आमचे प्रमोदजी असतील, तिसरे आमचे फैजल, ते स्वतः असतील, हे तरुण चेहरे आहेत। थोडं नाव विसरायला होतं कारण इतके दौरे करतोय, पण माझ्या डोक्याची मिक्स वेळ झालेली आहे, म्हणून कधी कधी विचारला तो भलतंच नाव घ्यायला नको, पण एवढंच सांगेन तुम्हाला, तरुण चेहरे आहेत बांधवांनो, एकदा यांना संधी देऊन बघा। आणि ही संधी तुम्ही ह्यांना दिलेली नसेल तर ही संधी तुम्ही राजसाहेब ठाकरे नावाच्या एका माणसाला दिलेली असेल, जो ह्या शहराचा ह्या राज्याचा संपूर्णपणे विकास करेल, लक्षात ठेवा। आणि एक गोष्ट नक्की, की कुठल्याही परिस्थितीत ह्या विधानसभेमध्ये तुम्हाला मनसेचे भरपूर शिलेदार दिसतील, म्हणजे दिसतीलच। ह्या विधानसभेचं पान हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय कुठल्याही प्रकारे पूर्ण होऊ शकणार नाही बांधवांनो। आणि माझं तुम्हाला एवढंच सांगणं या निमित्ताने की नुसतं राजसाहेबांचं भाषण ऐकलं, जय जयकार केला, राजसाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, यांनी काही होत नाही। ते काय म्हणतात ते ऐका, आणि तुम्ही दचकून जायचं कारणच नाही आहे। इतरांनी इतकी माती करून ठेवली आहे, त्याला विचारा पहिलं तू काय केलंस मला सांग, तू कसा वागलास ते मला सांग, आणि मग राजसाहेबांना प्रश्न विचार। राजसाहेबांनी ज्या राज्यात ज्या शहरात सत्ता होती त्या शहरात जाऊन बघा त्या शहराचं भलं कसं केलेलं आहे। राजसाहेब एक लक्षात ठेवा, सत्ता कोणाची असेल पण निर्णय किंवा निकाल हा मला वाटतं वैभवजी फक्त शिवतीर्थ किंवा कृष्णकुंजमध्येच दिला जातो, आपण सत्तेत असो किंवा नसो, ह्याला म्हणतात राजसाहेब ठाकरेंची आणि त्यांच्या सैनिकांची ताकद, बांधवांनो लक्षात ठेवा। कारण नेता खरा आहे, नेत्याचे विचार खरे आहेत, नेत्याला या राज्याचं भलं करायचं आहे, लक्षात ठेवा बांधवांनो। आणि हे सगळं करत असताना त्यांना तुमची साथ हवी आहे, या महाराष्ट्रातील जनतेची साथ हवी आहे बांधवांनो। आणि जेव्हा हे सगळे एकत्र येतील तेव्हा तुम्हाला दिसेल ही 70 वर्ष जी महाराष्ट्राची वाट लागली होती ते पुढच्या 5-10 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठून कुठे जाईल हे तुमच्या सगळ्यांच्या नीट लक्षात येईल बांधवांनो। कारण संपूर्ण महाराष्ट्राला किंवा संपूर्ण देशाला किंवा किंबहुना मला वाटतं या देशामध्ये पहिल्यांदा हा एकमेव पक्ष असा असेल राजसाहेब ठाकरेंचा, महाराष्ट्र निर्माण सेना नावाचा, की ज्यांनी विकासाची ब्लूप्रिंट ही या राज्याला दिलेली आहे, ही या राज्याला दिलेली आहे। आणि हा ब्लूप्रिंट देणारा पक्ष हा फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचाच आहे, हे तुम्हाला मुद्दाम मी ह्या निमित्ताने आता इकडे सांगतोय। आणि तुम्हाला मी एवढंच सांगेन की आता मला वाटतं थोड्याच वेळामध्ये सन्मान्य राजसाहेबांचं आगमन आकडे इकडे होतंय, आणि आता जी काही राजगर्जना होणार आहे, जी आता काही राजभाषा, जे काय आता राजविचार तुम्हाला दिले जातील, ते तुम्ही सगळ्यांनी हे राजविचार उत्तम ऐकावेत, ते राजविचार आत्मसात करावेत, आणि नुसतं रिकाम्या हाताने न जाता इकडचे जे उमेदवार आहेत त्यांना 100% आपण भरघोस मताने विजयी करावं, ही तुम्हाला मी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो। तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीनी, पूर्ण जोमानी, पूर्ण नेटानी पक्षाचा प्रचार प्रसार आणि पक्ष संपूर्ण घराघरापर्यंत पोचवावा, ही आपणास एक आत्ता विनंती करतो। आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आपली निशाणी आहे रेल्वे इंजिन, रेल्वे इंजिनची जास्तीत जास्त संख्येने आपण बटन दाबून त्या ठिकाणी एक नवा इतिहास घडवायचा आहे। राजसाहेबांच्या रूपाने आपल्याला इकडे काही 3 इकडे जे उमेदवार दिलेले आहेत ते 3ही उमेदवार आपल्याला अतिशय मोठ्या अशा फरकाने, मोठ्या अशा ताकदीने हे जिंकून आणायचे आहेत, हे तुम्हाला मुद्दाम मी या निमित्ताने इकडे सांगू इच्छितो। त्यामुळे तुम्ही सर्वजण हे उत्तम असं काम कराल, तुम्ही उत्तम असं नियोजन कराल, सन्मान्य गांधीजी असतील, सन्मान्य सर्व मंडळी असतील, घराघरापर्यंत जाऊन राजसाहेबांचे विचार कसे पोचतील ह्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे। सन्मान्य राजसाहेब ठाकरे आता मला वाटतं 2 ते 3 मिनिटांमध्येच इथे पोचतील, आपण सर्वजण त्यांची आतुरतेने वाट बघत आहोत। आणि मला वाटतं ते आलेत का इकडे वैभव आलेत, मला एवढंच सांगायचं आहे कारण 1-1.5 मिनिटांमध्ये इथपर्यंत येत आहेत। आपण सर्वजण ज्या प्रकारे इथे थांबलात, महाराष्ट्र सैनिक कसा असतो हे आपण ज्या प्रकारे सगळं दाखवून दिलं त्याबद्दल आमचे मी पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि आपण हा जो आदर मान सन्मान हा जो सर्व आपण सांगितलेला आहे दिलात त्याबद्दल नतमस्तक होऊन तूर्तास मी आपली रजा घेतो। आणि आपल्या डाव्या साईडला आता सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं, हिंदू जननायक सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचं आगमन झालेलं आहे, आपण त्यांचं जोरदार घोषणांनी स्वागत करूया। सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचा विजय असो, क्षणांची उसंत आपल्या सगळ्यांनाच आहे।
तो क्षण इथे आलेला आहे. अर्थातच आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवे नवे तर अख्ख्या महाराष्ट्राच्या बुलंद हिंदुत्वाचे शिल्पकार आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण स्वागत करूया आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. आदरणीय मराठी हृदय सम्राट राजसाहेब ठाकरेंचं जय भवानी. मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावर यावं, जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण साहेबांचं आगमन करावं आणि स्वागत करावं. आणि साहेबांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करावी. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमान योगी जडता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. मी आदरणीय साहेबांना विनंती करेन की आपण मध्यभागी यावं आणि आपण सर्वांनी सन्मानपूर्वक राज्यगीतासाठी उभं राहायचंय. ज्या महाराष्ट्राच्या नवनिर्मितीचं स्वप्न आपण पाहिलंय ते राज्यगीत या ठिकाणी आपण सुरू करूया. सर्वांनी ताठमानेनं या राज्यगीताला आपण गाऊया. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला सभापते ती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराला. करीतून नागपूरला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मन गटे खेळती खेळ जीवनी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला विधळाच्या धामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तत्पराधी. महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आता गुहागर विधानसभा गुहागर तालुक्याच्या वतीनं लागलीच स्वागत करण्यात येत आहे. मी विनंती करतो विनोद जानवळकर, सुनील हळदरकर, नवनाथ साखरकर, धनंजय विकारे, शेतकरी सेना आणि तमाम मनसैनिकांनी आता ताबडतोब हा सन्मान आणि सत्कार करण्यासाठी पुढे यायचंय. आणि त्यानंतर लागलीच सर्वप्रथम आपल्या आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना सन्मानित करत गुहागर विधानसभेचे आपल्या सर्वांचे उमेदवार धन्यवाद. यानंतर एक सुंदर असं चित्र आपल्या आणि आपला जास्त वेळ न दवडता मी आता त्या क्षणाला येऊन ठेप गेलोय जिथे आपल्या सर्वांचे लाडके राजसाहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार. जोरदार टाळ्यांचा कडकडाट.
जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, माफ करा, मला ही सभा दुपारची लावावी लागली, कारण एकदा अगोदर वेळ कमी मिळाला या सगळ्या प्रचार करण्यासाठी. आणि प्रत्येक जण आपला मला सांगतोय, मला नाही साहेब संध्याकाळची सभा द्या. म्हटलं मग निवडणूक आयोगाला सांगा आणि संध्याकाळ वाढवून घ्या. जेमतेम आपले 10-12-15 दिवस, काहीतरी 13 दिवस हातामध्ये उरले, त्यात कुठे कुठे सभा घ्यायच्या, किती किती सभा घ्यायच्या. बरं, आणि काय होतं मी तुम्हाला सांगू का, एरवी मला भाषण करायला काही फरक पडत नाही, प्रश्न असतो. निवडणुकीची भाषणं इतकी कंटाळवाणी असतात ना, कारण सगळ्या ठिकाणी जाऊन तेच तेच बोंबलावं लागतं. तुम्ही तेच ऐकत असतात, टेलिव्हिजनवरती पण माणसं तेच ऐकत असतात. कधी कधी वाटतं, मला असं वाटतं निवडणुका झाल्या की लोकं पण भाषण बोलू शकतात, इतकं पाठ होत असेल ते. मी आपला प्रयत्न करतो वेगवेगळे विषय तुमच्यासमोर आणण्याचा. ज्या ज्या ठिकाणी जातो त्या तिथे तर विषय असतातच. बरं, महाराष्ट्रात काही विषयांची कमतरता नाही. पण बघाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही दुपारची सभा लावल्याबद्दल जरा मी दिलगिरी व्यक्त करतो. उन्हात तुम्हाला सगळ्यांना यावं लागलं, बसावं लागलं, हे 23 तारखेसाठी ठेव म्हणा. माझा नेमका वेळ ह्या फटाक्यांमध्येच जातो जास्ती. पूर्वी सर बरं होतं, एक लावला की एकच फुटायचा. आता याला एक वात लावली की आपले 200-200 बाहेर येतात. फटाके आहेत का लोकसंख्या, तेच कळत नाही. पण आज मी इथे कोकणामध्ये आलो आहे. कधीही या कोकणामध्ये आलं की हे कोकण भुरळच घालतं. मी ज्या ज्या वेळेला कधी परदेशामध्ये जातो, परदेशामध्ये डोंगर, तिकडचे समुद्र किनारे आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याला पाहतो, ते ज्या प्रकारे सगळं डेव्हलप झालेलं पाहतो, आणि प्रत्येक वेळेला एक मनात असं एक काय म्हणू त्याला आपण, एक खंत, दुःख, काय रे हे तर सगळं परमेश्वरने आम्हाला दिलं आहे, मग आमच्याकडे काय होत हे. जगात प्रत्येक ठिकाणी जर होऊ शकतो, खरं तर भाग्यवान आहात तुम्ही. या असल्या प्रदेशामध्ये तुम्ही जन्माला आलात, याबद्दल तुम्ही खरंच भाग्यवान आहात. पण एकाच बाबतीत दुर्भाग्य, तुमचं दुर्भाग्य आहे की चुकीची माणसं निवडून दिली आजपर्यंत, ज्यांनी स्वतः काही केलं नाही, आपापली खळगी भरत आले. मोठे झाले, यांची अनेक फार्म हाऊसेस झाली, पण या भागात म्हणून काही आलं नाही. मी आता सहज कोणाला तरी मी विचारत होतो, म्हटलं काय रे, म्हटलं तिथले मूळ काय प्रश्न आहेत, म्हणे मला इथे म्हणे काही उद्योगधंदे आणि काही जरी काही नसल्यामुळे अनेक तरुण म्हणे अनेक तरुणी मुंबई आणि पुण्याकडे निघून जातात म्हणे. अरे मराठवाड्यात गेलो तरी हेच, विदर्भात गेलो तरी हेच, सगळ्या ठिकाणी ऐकतोय हेच की आमच्याकडे उद्योगधंदे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी नसल्यामुळे आमच्याकडचे तरुण आणि तरुणी मुंबई पुण्याकडे निघून जातात, शिक्षणासाठी जातात, नोकऱ्यांसाठी जातात. आणि मुंबई पुण्याचे तरुण, तिकडचे तरुणी तिकडे काही मिळत नसल्यामुळे परदेशी निघून जातात. मला कळतच नाही. मला
हा इतका 750 किलोमीटरची समुद्र किनारा लाभलेला ही कोकण किनारपट्टी आपली, शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, आणि आम्ही काय करून ठेवलं त्याचं? काही आमच्याकडे येत नाही, काही कोणी काय बघत नाही. आमच्याकडे काय येतात तर आमच्याकडे पॉवर प्रोजेक्ट येतात, आमच्याकडे रिफायनरीज येतात. पण जे परमेश्वराने वाढून ठेवलं आपल्या हातामध्ये, काय ग बाळा राज काका, एकदाच काय ते आता होऊनच जाऊन दे. बरं, एकदाच काय ते आता होऊनच जाऊ दे मुख्यमंत्री. वा बर, पहिला हातात तर द्या आमच्या. बस बस बळा, मला खरंच या गोष्टी, मला या निवडणुकांचं, मी काल म्हटलं ना, मी या शाहरुख खान सलमान खानचे चित्रपट शुक्रवारी पडले ना, नवीन चित्रपट सोमवारी सुरू करू शकतात. पण या निवडणुका, हे राजकारण असं आहे, दर 5 वर्षांनी परत निवडणुका येतात, तोपर्यंत मध्ये काही नाही. तुमच्या आयुष्यातली, आमच्या आयुष्यातली प्रत्येक वेळेला 5-5 वर्ष निघून जाणार. आत्ता ही चिमुरडी इथे उभी आहे बोर्ड घेऊन, 5 वर्षांनी केवढी असेल? वय काय थांबतं का? आज अनेक असे बुजुर्ग लोक इथे आले असतील, चाळीशीचे, 85चे, 60चे अनेक जण असतील इथे. किती वर्ष आपण त्याच त्याच विषयांवरती निवडणुका लढवणार हो? प्रत्येक जण येऊन तुम्हाला सांगतो, मी इथे आलो तर मी इथे तुम्हाला रोजगार आणीन. कसा आणशील? मग आतापर्यंत का नाही आणला? हे कशामुळे होतं याचं कारण तुम्ही प्रश्न विचारत नाही या लोकांना. निवडून दिलेले आत्तापर्यंतचे आमदार यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही की बाबा तू काय केलंस आत्तापर्यंत. इकडची माणसं अजूनपर्यंत ही मुंबई पुण्याकडे का जात आहेत, तरुण का जात आहेत? इतका सुंदर प्रदेश हा अख्खा, रायगड काय आमचा, तुमचा रत्नागिरी काय, सिंधुदुर्ग काय, नुसतं टुरिझमवरती हे 3 जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात, अख्खा महाराष्ट्र. कधी जा केरळमध्ये, कोणते प्रकल्प आले, कुठचे ऑइल रिफायनरी झाल्या, अख्खं राज्य हे पर्यटनावरती सुरू आहे. लांब कशाला जाता, बाजूला गोव्यात जाणं. एक पर्यटन या विषयावरती अख्खा गोवा सुरू आहे. असे कोणते मोठे उद्योगधंदे आले इकडे? इतकं सुंदर कोकण करता येईल, इतकं सुंदर कोकण करता येईल की ज्याची तुम्ही कल्पना पण कधी केली नसेल. ना तुम्हाला घर सोडावं लागेल, ना तुम्हाला गाव सोडावं लागेल, ना तुम्हाला तालुका सोडावा लागेल, ना तुम्हाला जिल्हा सोडावा लागेल. जे मिळेल ते तुम्हाला इथेच मिळेल, तुम्हालाच नाही तुमच्या पोरांना देखील इथेच मिळेल. पण आतापर्यंत का झालं नाही याचं कारण तुम्ही त्याच त्याच लोकांना, त्याच त्याच पक्षांना निवडून दिलं. तुम्ही इथून खासदार निवडून देता, तुम्ही इथून आमदार निवडून देता, हे आमचे खासदार जाऊन करतात काय हो दिल्लीमध्ये? कोणते प्रश्न मांडतात? कोकणच्या विषयामध्ये आतापर्यंत कोणते प्रश्न मांडले गेले? कोकणच्या पर्यटनाच्या विषयामध्ये कोणते प्रश्न मांडले गेले? अहो पर्यटन म्हणजे काय असतं एकदा तुम्ही जरा ना, तुम्हाला आता माहिती असेल, आता
एक टेलिव्हिजनवरती माहिती आहे तुम्हाला एक सिरीज यायची आणि हो म्हटलं ना त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही आहे. एक बेवॉच नावाची सिरीज यायची माहिती आहे तुम्हाला. हो म्हणणार नाही तुम्ही पटकन, मला कल्पना आहे या गोष्टींची. पण आत्तापर्यंत कसे सगळ्या राजकारण्यांनी इतके वर्ष काढलीत की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू, कोकणाचा कॅलिफोर्निया करू. म्हणजे आलं टेलिव्हिजन आले आणि टेलिव्हिजनवरती जेव्हा कोकणाने पाहिलं की कॅलिफोर्निया कसा असतो, मग त्यांच्या लक्ष झालं, राजकारण्यांच्याही लक्ष झालं की अरे ह्यांनी कॅलिफोर्निया पाहिला, असंच आपल्याला कोकण बनवताना आला. पण ही गोष्ट सहज शक्य आहे. आमच्याकडे इथे चांगली हॉटेल्स येत नाहीत. त्या हॉटेलमध्ये त्या रिसॉर्ट्समध्ये लागणारी ज्याला आपण इंग्लिश स्पीकिंग आपली काही मुलं त्याचे इन्स्टिट्यूट्स काढायला लागतात, काही नाही आपल्याकडे. कोणाला काही देणं घेणंच नाही आहे, कारण काहीही न करता जर समजा तुम्ही मतदान करत असाल तर करायला कशाला पाहिजे, काय आवश्यकता आहे. दर 5 वर्षानंतर काही न करता जर समजा तुम्ही उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभेच राहणार असाल, राहा उभे, पिढ्यांच्या पिढ्या बर्बाद करून टाका या सगळ्या लोकांच्या समोर. राज ठाकरे ओरडून ओरडून सतत सांगतोय तुम्हाला की अरे तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, इतक्या संपन्न एका राज्याचे ज्याचा इतिहास एवढा मोठा, त्या राज्याची हालत बनवून टाकली या लोकांनी, एक स्वाभिमानी कडाच मोडून टाकला या राज्याचा. आणि आम्हाला त्याचं काही कौतुक काही त्या गोष्टींबद्दल काही दुःखच नाही आम्हाला. आणि तुम्ही असे वागता म्हणून हे राजकारणी असे वागतात. तुमच्या विकासाचा विचार नाही, प्रदेशाच्या विकासाचा विचार नाही, काय नवीन प्रकल्प किंवा उद्योगधंदे आले पाहिजेत ह्याचा विचार नाही, गुंतलेत कशात. तर हा पक्ष ह्या पक्षांमध्ये जातोय, तो पक्ष ह्या पक्षामध्ये जातोय, या आघाडीतला हा पक्ष दुसऱ्या आघाडीमध्ये जातोय, इकडे युतीमध्ये सरकतोय, इकडचे आमदार 40-40 आमदार विकले जात आहेत, इकडूनचे तिकडे येत आहेत. 5 वर्ष तमाशा बघताय, 5 वर्ष. 2019 निवडणुका झाल्या, 2019 निवडणुका झाल्यापासून या 24 पर्यंत हेच उद्योग तुम्ही पाहिलेत. आणि हे सगळं तुम्ही जे पाहता ते सगळं तुम्ही हसण्यावरी देता. अरे तुला कळलं की नाही तो विकला गेला, तो आमदारासाठी आपण नव्हतो का, आपण मतदानाला गेलो होतो आपण तो, अरे तो गेला, तो करोड रुपये घेतले आणि विकला गेला. आम्ही हसतोय, आम्ही मजा करतोय. मी काल म्हटलं ना की सगळे टोकदार प्रश्न आम्हाला विचारणार, पण हे आमचे पत्रकार बाकीच्यांना नाही विचारणार, यांची धारच बोथट झालेली आहे. हे पत्रकार काही वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या विरोधात काही लिहिणार नाहीत, काही नाही करणार, समोर आले की ह्या हो हो करणार, संपला यांचा विषय. अर्थात हे लिहून देखील दाखवून देखील ह्यांना काय फरक पडतोय, ते म्हणतील दाखवा काय लिहायचं विरोधात, लिहायचं लिहा विरोधात, आम्हाला काही फरक पडत नाही. कारण लोकांना जर काय फरक पडत नाही आहे तर तुम्ही लिहिण्याने आम्हाला काय फरक पडणार आहे. एक काळ होता ज्याला पत्रकारांना संपादकांना राजकारणातले लोक घाबरायचे किंवा मग माझ्याबद्दल लिहू नकोस, जरा देखील वाईट लिहू नकोस, एक भीती असायची त्यांच्या मनामध्ये. आता काही नाही, कोणाबद्दल कसली भीतीच नाही उरली, अहो तुमच्याबद्दल नाही भीती उरली, पत्रकारांबद्दल काय भीती उरणार आहे. आणि पुन्हा तुम्ही परत निवडणुकीला परत यांच्यासाठी म्हणून मतदानासाठी रांगेमध्ये उभे राहणार हे त्यांना माहिती आहे. ही गोष्ट त्यांना कल्पना आहे या गोष्टींची, यांना विकास बिकास काही नाही आहे, काय यांना काही देणं घेणं नाही विकासाशी. जेवढा समाज यांना निर्बुद्ध ठेवता येईल
असा म्हणजे असाच ठेवता येईल काय बाबा, त्याला काही कल्पना नाही, माहिती नाही, काही नाही, त्याच्यापर्यंत कुठची गोष्ट जात नाही, त्याला काही वाटेन असत. म्हणजे मला तर कधी कधी कळत नाही माणसं जिवंत आहेत का पुतळे आहेत. नुसते जात आहे आणि मतदान करताय दर 5 वर्षानंतर, पण एकालाही असं वाटत नाही की हे आमचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये या लोकांनी काय केलं असं विचारू असं पण तुम्हाला वाटत नाही. आणि म्हणून हे सगळे गोंधळ जो घालतात ना, कोणी कुठच्याही पक्षात चाललंय आणि कोणी कुठेही विकलं जात आहे आणि कोणी काहीही करतंय, हे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण तुम्ही थंड बसलेला आहात, तुम्ही शांत बसलेला आहात, तुम्हाला तुम्हाला स्वतःलाच विकास म्हणजे काय माहीत नाहीये. तुमचे आजोबा, तुमचे वडील, तुम्ही त्याच त्याच गोष्टी ऐकत या लोकांना मतदान करत आलात. विकासाच्या व्याख्याच नाही माहिती तुम्हाला. या निवडणुका होऊन जाऊन देत, मी येणार आहे परत कोकणामध्ये आणि तुम्हाला विकास नावाची गोष्ट काय असते ना जी जगभर झालेली आहे ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे काय असतं विकास म्हणजे काय असतो तो. आमच्या हातामध्ये ज्यावेळेला नाशिक महानगरपालिका होती, या नाशिकच्या महानगरपालिका हातामध्ये असताना नाशिकमध्ये ज्या गोष्टी केल्या आज लोक सांगतायत आज की नाही जरा आमचं चुकलंच, जरा आमची मागच्या वेळेला आम्ही तुम्हाला मतदान करायला पाहिजे होतं. कारण तुम्ही जे काम नाशिकमध्ये करून ठेवलं ते ना त्याच्या अगोदर इतकी वर्ष झालं ना त्याच्यानंतर झालं. फक्त पाच वर्षाच्या आज ज्या गोष्टी तिथे नाशिकमध्ये करून दाखवल्या तिकडचे रस्ते जाऊन बघा. आता वाट लागली असेल त्याची किंवा वाट लावली असेल त्याची, पण जेव्हा ते रस्ते केले, ते रस्ते केल्यानंतर हे पावसाळ्यामध्ये रस्त्यात खड्डे पडतात नाही का, सगळ्या ठिकाणी खड्डे पडतात. कोकणाला तर काय नवीन काहीच नाही आहे, आमचा हायवे तर तसाच असतो. आमचा कोकणचा रस्ता 17-18 वर्ष झाली चालूच आहे, बनतोच आहे, पण आम्हाला काही वाटत नाही त्याचं. आम्हाला राग येत नाही, आम्हाला चीड येत नाही, आम्हाला काहीच वाटत नाही त्या गोष्टींचं. खड्ड्यातनं जायचंय खड्ड्यातनं जाऊ, दरीतनं जायचंय दरीतनं जाऊ, पुढे समुद्र आहे समुद्राच्या खालून जाऊ, आम्हाला काही वाटत असंच झालेलं आहे. त्या नाशिकमध्ये जे रस्ते केले आणि दरवेळेला पावसाळ्यामध्ये आमच्या टेलिव्हिजन चॅनलवरती दाखवतात की पहा पहा मुंबईमध्ये कसे खड्डे पडलेत, पहा पहा पुण्यात कसे खड्डे पडलेत, पहा पहा तुमच्या ठाण्यात कसे खड्डे पडलेत, नागपूरमध्ये कसे खड्डे पडलेत. माझ्यावर विश्वास बसत नसेल एकदा नाशिकला जा आणि तिथल्या पत्रकारांना भेटा आणि बोला त्यांच्याशी. तसेच आहेत ना या पत्रकारांनी सांगितलं तिकडे त्यांना सांगायचे चॅनलचे हेड आणि सगळेजण की अरे नाशिकमधल्या खड्ड्यांचे तुम्ही फुटेज पाठवा आम्हाला. पत्रकार सांगायचे इथे नाशिकमध्ये रस्त्यात खड्डे नाही आहेत, कोणतं फुटेज पाठवू. ते म्हणतात की असं असू शकत नाही, मुंबईमध्ये खड्डे आहेत, पुण्यामध्ये खड्डे आहेत, ठाण्यामध्ये खड्डे आहेत, नाशिकमध्ये खड्डे कसे नाहीत. ते बोले नाही आहेत तर काय करू. अशा प्रकारचे रस्ते तिथे बांधले गेले, ज्या वेळेला ही कंत्राटं दिली गेली ना रस्त्यांची कंत्राटं दिली गेली त्यावेळेला आयुक्ताच्या समोर या कंत्राटदारांना बोलवलं होतं आणि त्या कंत्राटदारांना बोलून सांगितलं होतं, म्हटलं जर तुम्हाला ही सगळे कंत्राटं देत आहेत तुमच्याकडे कोणी पैसे मागितले आहेत. ते बोले नाही. म्हटलं तुम्हाला हे सगळे पैसे तुमच्याकडे जाणार आहेत आणि त्याच्यात रस्ते बांधणार आहेत. ते बोले हो. म्हटलं हे सगळे तुम्हाला रस्ते बांधायची कंत्राटं दिल्यानंतर जर मला रस्त्यामध्ये खड्डा दिसला त्या खड्ड्यात उभा करून मारीन.
काही नाही, चकाचक। मी मध्यंतरी या कोकणाच्या रस्त्यांबद्दल मी आमच्या नितीन गडकरींना फोन केला, नितीन गडकरींना फोन केला, म्हटलं नितीनजी म्हटलं इतकी वर्ष झाली म्हटलं हा आमचा कोकणाचा रस्ता होत नाही आहे, ट्रॅफिक जाम होतो आहे म्हटलं, तिथे अनेक म्हटलं तिथे महिला असतात, गरोदर महिला असतात, लहान मुलं असतात, म्हटलं हे सगळे प्रवास करत असतात, त्याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होतो, त्याच्यामध्ये म्हटलं गाड्या तुटतात, हे सगळं इतकी वर्ष चालू आहे, म्हटलं काहीतरी करा याच्याबद्दल, म्हटलं तुम्ही काहीतरी म्हटलं उत्तरच्या भागामध्ये म्हटलं रस्ते चांगले करताय असं तुम्हाला आम्हाला कळत आहे, तुम्ही महाराष्ट्रातले म्हटलं, तुम्ही महाराष्ट्रामधला एक आमचा कोकणाचा रस्ता चांगला नाही करू शकत, आणि म्हटलं एवढे सगळे इतकी वर्ष लागतात कसे काय, मला म्हणाले अहो काय झालं आहे तिथे ते जे कंत्राटदार होते ते सगळे पळून गेले, पळून गेले। कारच्या इकडच्या लोकांनी दिलेली असणार ती सगळी कामं, कंत्राटं घेतलेली दिलेली असणार, त्या कंत्राटामध्ये सगळे टक्के वाढवून घेतलेले असणार, कंत्राटदाराकडे उरलेले असणार पैसे, अनेक कारणं असेल त्याला, पण रस्ता झाला नाही हे तर सत्य आहे। असं जगात कुठेही होत नाही हो, कुठेही होत नाही, असं महाराष्ट्रातही होत नाही, आमच्या फक्त कोकणात होतं, कारण आमचा कसा आहे कोकणी माणूस, आमचा सोशिक आहे, साधा आहे, भोळा आहे, कोणाला काही प्रश्न विचारत नाही, रागावत नाही, चिडत नाही, काही करत नाही, रस्ता बनला बनला, नाही बनला नाही बनला। या असल्या न चिंडणाऱ्या आणि संवेदना नसलेल्या लोकांचं नेतृत्व मला नाही करायचं, तुम्हाला जर याच्यात सुख मानायचं असेल सुख माना, पण प्रगती काय असते, विकास काय असतो, डेव्हलपमेंट कशाला म्हणतात ना, एकदा राज ठाकरेंच्या हातात सत्ता देऊन बघा, तुम्हाला दाखवतो डेव्हलपमेंट म्हणजे काय असते ती, प्रगती काय असते ती। अहो कसला केरळ घेऊन बसला आणि गोवा घेऊन बसलाय, सगळ्यांना मागे टाकू आपण, सगळ्यांना मागे टाकू आणि पुढे निघून जाऊ आपण, इतकी ताकद आपल्या या संपूर्ण कोकणामध्ये आहे, पण तुम्ही निवडून दिलेल्या आजपर्यंतच्या माणसांमध्ये ती इच्छाशक्ती नव्हती आणि नाहीये। कोकणामध्ये जर समजा अशा प्रकारचा बदल करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा माणसं बदलावी लागतील, तुम्हाला पक्ष बदलावे लागतील, त्याच त्यात लोकांना मतदान करून ह्या हातात प्रश्न सुटणार नाही, तुमच्या हाताला काही लागणार नाही। अहो जे काम आजपर्यंत सत्तेच्या बाहेर राहून आपण केलेलं आहे, मग रेल्वेचं आंदोलन असू देत, मराठी पाट्यांचं आंदोलन असू देत, तुम्हाला मोबाईलवरती पहिल्यांदा जे मराठी ऐकू येतं त्याचं आंदोलन असू देत, किती किती आंदोलनं केली, हे टोलचं आंदोलन केलं, मुंबईमध्ये सगळे टोल बंद झाले, त्याच्या आधी 65 टोल नाके बंद केले, ही जी तुमची लुटमार सगळी सुरू होती ना, ही सगळ्या लुटमार सगळी थांबवली। विचार करा, जर बाहेर राहून जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गोष्ट यशस्वी करू शकत असेल, उद्या तुम्ही जर समजा बांधवांनो भगिनींनो माझ्या हातामध्ये जर समजा सत्ता दिली, मी खरंच सांगतो हे मी तुम्हाला काही मी सत्तेसाठी नाही मागत आहे, मी खुर्चीसाठी नाही मागत आहे, मी ती माझी इच्छा आहे। मी तुम्हाला आठवत असेल तर मी 2006 साली ज्याला पक्ष स्थापन केला तो पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक वाक्य बोललो होतो की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त ईश्वरचरणी माझी इच्छा आहे, आणि ते घडू शकतो, होऊ शकतं, सहज शक्य आहे, ते ती इच्छाशक्ती माझ्याकडे। ज्यांना ज्यांना आजपर्यंत मतदान करत आला त्या सर्वांना नाकारा, माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा, तुम्हाला महाराष्ट्रात चमत्कार दाखवतो मी, तुम्हाला या कोकणात चमत्कार दाखवतो तुम्हाला मी। अनेक लोक येऊ इच्छितात तुमच्याकडे, मी कालच त्या वरळीमध्ये गेलो होतो, तिथे माझी सभा झाली वरळी कोळीवाड्यामध्ये, तिथे वरळीचा किल्ला आहे आणि बरोबर समोर तिथे माहीमचा किल्ला आहे,
1675 साली बांधला आहे. 1675 साली म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जवळपास एक वर्षभरानी. इतका जुना आहे तो. ब्रिटिशांनी बांधलेले आहेत. कशासाठी बांधलेले आहेत? बांधले कशासाठी होते? तर समुद्रावरती लक्ष ठेवण्यासाठी, की आपला शत्रू समुद्र मार्गे येईल त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी म्हणून हे किल्ले बांधले होते ब्रिटिशांनी. आज तुम्हालाही समुद्र आहे, पण लक्षात ठेवा बाबानो, तुमचा शत्रू समुद्र मार्गावरनं नाही येणार, तो जमिनीवरनं येणार. आणि तो येतोय, तुमच्या जमिनी हडप करायला येतोय. ह्याच्याला तुम्ही राजकारणी 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 म्हणताय ना, हे राजकारणी नाही आहेत. हे सगळे जमिनीच्या व्यवहारातले दलाल आहेत. यांचं लक्ष फक्त तुमच्या जमिनीवरती आहे. तुमच्या पायाखालनं जमीन एकदा काढून घेतली की झाले मोकळे, तुम्ही तरी काय करू शकता? हे फक्त जमिनी बघणं घेण्यासाठी म्हणून तुमच्याकडे येतात. इतर माणसं लावतात, आपलीच माणसं लावतात. आणि आपली माणसं येऊन एकेकाला हेरून बरोबर त्या जमिनी घेतात आणि पट्टेच्या पट्टे. बघा ना आता तो मागे कुठचा प्रकल्प आहे इथे येणार होता ते? नाणार. मग नाणारला विरोध झाला, मग नाणार बंद झालं, मग काय काढलं? तर बारसूला आपण करू म्हणे. मी काय बोलतोय थोडं बारकाईने लक्ष द्या. नाणार गेलं आणि बारसूचा प्रस्ताव आला. बारसूचा काय प्रस्ताव आला? की बारसूला 5000 एकर जमीन आहे. कोणी घेतली होती? कधी घेतली होती? सरकारने घेतलेली तर नव्हती. मग ही 5000 एकर जमीन आली कुठून? अचानक नाणार नंतर लगेच बारसूला प्रकल्प हलवा म्हणून इथे 5000 एकर आली कुठून जमीन? अनेकांनी तुमच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. अनेक हे जे तुमच्याकडे राजकारणी म्हणून येतात, हे राजकारणी नाही आहेत, हे तुमचे जमिनीचे सौदागर आहेत. मामूली किमतीमध्ये तुमच्याकडनं या जमिनी काढून घेत आहेत आणि ज्याच्या 100 पट जमीन तुमची विकली जाते, किमतीने विकली जाते. आम्हाला पत्ता नाही, आमचा कोकणी माणूस भोळसट साधा. तुमच्या पायाखालनं जमिनी जात आहेत, आम्हाला पत्ता नाही आहे. अनेकांच्या गेल्याही असतील. 1000 एकर जमिनी जात आहेत म्हणजे काय जात आहेत? विचार करा या गोष्टींची, की अचानक एक 5000 एकर जमीन उपलब्ध कशी होते? 5000 एकर जमीन कधी एकत्र बघितली आहे का हो? हे तुमच्या डोळ्या देखत घडतंय. आणि तुम्हाला या गोष्टींचा राग येत नाही, काही वाटत नाही या गोष्टींचं. मी मागे सांगितलं होतं ना, एकदा पायाखालची जमीन गेली ना तुमच्या, की तुमचं अस्तित्व संपलं. कोण तुम्ही आहात? कुठले तुम्ही आहात? काय आहात? मी अनेकदा सांगतो की जगामध्ये जी युद्ध झाली ना, ज्याला आपण इतिहास म्हणतो ना, तो इतिहास हा भूगोलात नाही. इतिहास म्हणजे काय असतो? आपण काय इतिहास वाचतो? हिटलरने काय केलं? तर भूप्रदेश त्यांनी पादाक्रांत केला, संपादन केला, मिळवला, जिंकला. जो आतापर्यंतचा इतिहास तुम्ही जो वाचत आलात ना सगळा, तो सगळा जमिनीशी निगडीत आहे, तो सगळा भूगोलाशी निगडीत आहे. जमीन ताब्यात घेणे, जमिनी ताब्यात घेणे, याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातलीच लोकं नाही आहेत, बाहेरच्या राज्यांमधली लोकं आहेत. ते तुमच्या जमिनी घेत आहेत आणि तुमच्या जमिनी विकत घेऊन, मामूली किमतीत विकत घेऊन तुम्हाला नेस्तनाबूत करत आहेत, तुमचं अस्तित्व मिटवत आहेत. इतकं कसं रे तुम्ही भोळसटपणाने या सगळ्या गोष्टींकडे बघू शकता? आमच्याकडे उद्योगधंदे येत नाहीत, आमच्याकडे जी मुलं बाहेर जात आहेत, आमच्याकडच्या जमिनी विकल्या जात आहेत, काढल्या जात आहेत, पायाखालनं काढल्या जात आहेत, आम्ही शांतपणे बघत बसलो या गोष्टींकडे.
आणि दुर्दैव हे की ज्यांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलत, ज्या पक्षांना तुम्ही आजपर्यंत निवडून दिलत, व्यवहार तेच करतायत। तुमचं अस्तित्व मिटवणारे त्यांच्यासाठी रांगेमध्ये उन्हातानामध्ये परत उभे राहणार तुम्ही मतदान करायला? तुमचं तुम्हालाच समजलं पाहिजे। बाकीचे सगळे तुमच्या जमिनी घेण्यासाठी हडप करण्यासाठी म्हणून तिथे सगळेजण उभे आहेत। आणि हा राज ठाकरे सांगतोय तुमच्या जमिनीवरती मी तुम्हाला उत्कर्ष करून दाखवतो, तुम्हाला प्रगती आणून दाखवतो आणि खरंच आणून दाखवतो। जे जगात जे मी पाहिलंय ते मला या कोकणामध्ये आणायचं आहे। आपल्याकडे घासून पुसून झालेला एक सुजलाम सुफलाम असा एक शब्द आहे, पण ही गोष्ट हे प्रदेश अहो महाराष्ट्रासारखा प्रदेश आहे। शिवछत्रपतींचा आदेश म्हणजे आशीर्वाद मिळालेला प्रदेश आहे आपल्याला। हा माणूस काय बघत होता? ज्या वेळेला शिवछत्रपती आमचे आग्र्याहून सुटून जेव्हा इथे आले परत, त्याच्यानंतर औरंगजेब बादशाह औरंगजेब हा त्याची सगळी गादी वगैरे सगळं सोडून सगळं अख्खं कायमचा महाराष्ट्रामध्ये आला। 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये होता, 27 वर्ष आणि इथे मेला। 2.5-3 जिल्ह्याचा नेहमी सांगतात ना आमच्याकडे शिवछत्रपतीचं, तुमचं राज्य केवढं 2.5-3-4 जिल्ह्यांचं, मग 4 जिल्ह्यांचं होतं, तर औरंगजेब आला कशाला इथे? सोडून द्यायचं होतं। पण तो औरंगजेब बादशाह औरंगजेब इथे आला, 27 वर्ष इथे राहिला, संभाजीराजांशी लढला, संताजी धनानींशी लढला, राजाराम महाराजांशी लढला आणि त्याच्यानंतर 27 वर्ष इथे राहिल्यानंतर इथे मेला। कशासाठी आला होता त्याला माहीत नव्हतं? म्हणजे 1680 साली महाराज गेले आहेत आणि 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलाय, माहिती नव्हतं? की ज्या माणसासाठी म्हणून आपण इकडे आलो आहे तो माणूस नाही आहे, त्यांचं निधन झालेलं आहे, परत जायचं होतं, का महाराष्ट्र थांबला? तो नुसता शिवाजी शहाजी भोसले या माणसाला मारायला नव्हता आला, तो शिवाजी नावाचा विचार मारायला आला होता। त्या औरंगजेबाला बरोबर समजलं होतं की हा विचार जर समजा या हिंद प्रांतामध्ये जर आतमध्ये शिरला आपलं काही खरं नाही। आणि पुढे तेच झालं, पुढे तीच गोष्ट झाली। पुढे पेशव्यांनी ज्याला मराठा साम्राज्य म्हणतो हे अटके पार नेलं, या देशावरती या संपूर्ण हिंद प्रांतावरती राज्य केलं। तो राज्य करतानाचा जो मंत्र होता ना तो 3 अक्षरात होता, त्या मंत्राचं नाव होतं शिवाजी। अशी परंपरा लाभलेला आमचा महाराष्ट्र नेभळटपणे बसलाय, शांतपणे बसलाय। आमच्याकडचे लोक वाटेल तसे वागतायत, आमच्याकडचे राज्यकर्ते आणि राजकारणी कसेही वागतायत आणि तुम्ही नुसते शांतपणे यांच्याकडे बघत बसलायत। तुम्ही जोपर्यंत यांच्यात बदल करत नाही तोपर्यंत कोकणात बदल होणार नाही। आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करण्यासाठी म्हणून मी आज इथे आलो की येणाऱ्या 20 तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे। त्याच्यानंतर परत 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली गेली, 5 वर्ष परत काही नाही होणार। आणि ज्या लोकांनी अख्खा सगळा राजकीय गोंधळ घालून ठेवला गेल्या 5 वर्षामध्ये, त्या सगळ्या लोकांना असं वाटणार की आम्ही जे केलं ते बरोबर केलं, आम्ही जे विकले गेलो ते बरोबर विकले गेलो, आम्ही जे पक्ष फोडून इथे तिथे गेलो किंवा आम्ही पक्ष घेऊनच दुसरीकडे गेलो आम्ही बरोबर केलं, ह्यांचा समज जोपर्यंत तुम्ही चिडून भडकून जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत हे विकासाचे स्वप्न विसरून जा। आणि म्हणून मला आपल्याला आज एवढंच फक्त सांगण्यासाठी इथे आलो आहे, येत्या 20 तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे।
तुमचे जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, जे कोण तुमचे नातेवाईक असतील, जे इथे कोकणात राहत असतील, मुंबईत राहत असतील, कुठेही राहत असतील, जिथे जिथे आता तुम्ही जाल तिथे तिथे या गोष्टींचा तुम्ही विचार करणं आणि प्रचार करणं गरजेचं आहे की ही 20 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. या 20 तारखेला जर या महाराष्ट्रात बदल झाला नाही, महाराष्ट्र बर्बाद झाला म्हणून समजा. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, मी आता आपल्याला फक्त एक आवाहन करण्यासाठी इथे उभा आहे. येत्या 20 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये माझे जे शिलेदार आहेत प्रमोद गांधी, संतोष अबगुल आणि फैजल पोपेरे, या 3 आता इथे 3 आहेत. पण माझी महाराष्ट्राला विनंती आहे की जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबून या सर्वांना प्रचंड मतांनी आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी मतदार राजा आपली भूमिका निभावेलच, पण तत्पूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे 60 कार्यकर्ते या ठिकाणी आपल्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत. पण तत्पूर्वी राष्ट्रगीत घेऊन या औपचारिक सभेची आपण सांगता करतोय. मी आपणा सर्वांना विनंती करेन की राष्ट्राच्या आदराप्रित्यर्थ, भारत मातेच्या आदराप्रित्यर्थ आपण सगळे उभे राहूया. एक साथ राष्ट्रगीत शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा. जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की. ताबडतोब आपण साहेबांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश घेऊन पुढील 2 सभांसाठी साहेब इथे मार्गक्रमित वाजेत. जरा जोरदार डाळ्यांच्या कडकडाटात पुन्हा एकदा आपण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आभार मानूया. कोकणची गणित बदलूया आणि या 60 कार्यकर्त्यांचा प्रवेश राजसाहेबांच्या उपस्थितीमध्ये इथे होतोय. तमाम महाराष्ट्राच्या रयतेला जनतेला भेटण्यासाठी आदरणीय राजसाहेब पत्रकारांच्या भेटीला आणि तमाम मनसैनिकांच्या भेटीला या ठिकाणी उतरलेत. हा वसा हा वारसा हिंदुत्वाचा, हा वसा हा वारसा मराठी मातीचा, आणि म्हणूनच राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा नवनिर्मितीचा संकल्प पूर्ण करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्रचंड मताधिक्यानं अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार प्रमोदजी गांधी तसंच संतोषजी आणि फैजलजी यांना या ठिकाणी प्रचंड मताधिक्यानं विजयी करून आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अर्थात आपल्या मराठी ताकदीची शान वाढवूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा धन्यवाद. राजसाहेब आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी कोकणला दिलात, आमच्या गुहागरला दिलात. गुहागरची विधानसभा आपल्या सगळ्यांवर हे प्रेम ही माया हे वात्सल्य असंच कायम ठेवेल. आणि यावेळेस आपलं मत हे रेल्वे इंजिनलाच असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड मताधिक्यानं निवडून येईल यात कोणतीच शंका नाही. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी.
धन्यवाद सगळ्या मनसैनिकांचं, मतदार बंधू भगिनींचं। मी आपला निवेदक मित्र के